मित्रांनो, आज धनंजयगड चार डिस्ट्रिक्टच्या कॉन्फरन्सेस होत आहे म्हणून सहाची आपण साडेसहा ही वेळ केली, त्याबद्दल क्षमस्व. ऑन बिहाफ ऑफ कॅम्पेन टीम ऑफ विजय सारडा हु इज कॉन्टेस्टिंग फॉर द ऑफिस ऑफ सेकंड व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, मी आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो. आणि पुढे वेळ जास्त न घेता मी धनंजयजी धुमाळ यांना विनंती करतो की लायन्स क्लब ऑफ पुण्याचा जो ऑडिओ व्हिडिओ प्रेझेंटेशन आहे क्लबच्या परिचयाचा तो त्यांनी सगळ्यांसमोर सादर करावा. नमस्ते. 1956 में चार सुसंगठित क्लब के माध्यम से भारत में लायनवाद का सफर शुरू हुआ और इन्हीं में से एक था लायंस क्लब ऑफ पुणे. लायंस क्लब ऑफ पुणे का 64 वर्षों का अपना गौरवशाली इतिहास रहा है. इस सफर में क्लब ने 17 परमानेंट प्रोजेक्ट द्वारा अपनी एक अलग पहचान बनाई है. पिछले 39 वर्षों से लायंस क्लब ऑफ पुणे आई फाउंडेशन के जरिए हम 26,000 से ज़्यादा कैटरेक्ट ऑपरेशंस कर चुके हैं. उसमें से लगभग 12,000 ऑपरेशंस करके डॉक्टर वैभवी रावल ने एक कीर्तिमान स्थापित किया है. लाइन विजय जी सारडा और लाइन कृपा नागेशकर के नेतृत्व में साइट फॉर किड्स मिशन 5 लाख, इसके अंतर्गत हम 2 लाख बच्चों का आई चेकअप कर चुके हैं. अनेक लायंस क्लबों के मदद से डॉक्टर असलम की टीम ये आई कैंप्स एग्जीक्यूट करती है. इलोकेशन कॉम्पिटिशन यह हमारी गत 37 वर्षों से चली आ रही एक्टिविटी है. लाइन रेखाबेन ठाकुर की लगन और मेहनत से करीबन 80 स्कूल के बच्चे इसमें शामिल होते हैं. इसके लिए देसाई ब्रदर्स और बुधानी वेफर्स वाले सालों से हमें सहयोग देते हैं. प्रांतपालांनी करोना काळात आयोजित केलेल्या प्रत्येक सेवा कार्याला क्लब ने संपूर्ण पाठिंबा दिला आहे. पीडीजी लाइन राजजी मुछाल यांनी करोना फंडसाठी 1 लाख रुपये डोनेशन दिले. गरजूंसाठी ग्रोसरी किट दिले तर रोटी बँक मार्फत जास्तीत जास्त लोकांना अन्नदान केले गेले. याच काळातील विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे शालेय विद्यार्थ्यांमध्ये करोनाबाबत जागरूकता प्रसारित होण्यासाठी एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली गेली. ग्रीन वर्ड आणि PMC यांच्या सहकार्याने बनवलेल्या या डॉक्युमेंटरीचा हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यासाठी प्रायोजक होत्या लाइन कृपा नागेशकर. PSI ब्लड बँक मार्फत करोना पेशंटना ब्लड प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी लाइन विजय सारडा, लाइन राज मुछाल आणि लाइन प्रशांत चौधरी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. रिक्षा पार्टिशन ऍक्टिव्हिटीमध्ये पण आम्ही हिरिरीने भाग घेतला आणि आज अनेक रिक्षांमध्ये लायन्स क्लब ऑफ पुण्याचे नाव झळकताना दिसते. नुकत्याच प्रांताने पोलीस ऑफिसर्सना किट दिल्या आणि त्यासाठी विजय सारडा यांनी 50,000 रुपयांची मदत केली. 50 किट विजय सारडा तर 5 किट कृपा नागेशकर यांनी प्रायोजित केल्या. जहां क्लब सेवा कार्य में सक्रिय है वही प्रशासकीय स्तर पर भी अग्रेसर है. आज हम 970 सदस्य संख्या के साथ सेवा कार्य में प्रवाहित है. लायंस क्लब ऑफ पुणे द्वारा अब तक 28 से ज्यादा नए क्लब और अनेक सदस्यों को लायनवाद की मुख्य धारा में लाया गया है. इनमें से करीबन 20 क्लब हमारे मार्गदर्शक पीडीजी लाइन राजजी मुछाल इन्होंने एक्सटेंड किए हैं. इस क्लब के माध्यम से प्रांत को प्रांतपाल, कैबिनेट सेक्रेटरी, कैबिनेट ट्रेजरर, RC, ZC और कई कैबिनेट ऑफिसर्स के रूप में अनोखी भेंट दी गई है. इसमें ज्येष्ठ सदस्य लाइन गोविंद भाई राठी, लाइन विजय भाई राठी, लाइन रेखाबेन ठाकुर, लाइन वैभवी रावल इनका विशेष योगदान है. और इसमें 4 चांद लगाए हैं पीडीजी लाइन राजजी मुछाल ने, जिन्होंने क्लब के नए और ज्येष्ठ सदस्यों को एक सूत्र में ढाला और लायंस क्लब ऑफ पुणे को नव चैतन्य प्रदान किया. क्लब को नाज है लियो क्लब ऑफ नेचर लवर्स पर, जिनके विशेष बच्चों को लेकर एपिक शो, एपिक मास्टर शेफ और ग्रीन स्कूल यह प्रोजेक्ट बहुत बढ़िया है. लाइन राजजी मुछाल के मार्गदर्शन से हुए LLC कोर्सेस और गेट ट्रेनिंग वर्कशॉप में हमारे सदस्य उत्साह से सम्मिलित है. हमारे सदस्य लाइन प्रशांत चौधरी जो PSI ब्लड बैंक के ओनर है,
इनके साथ हम जल्द ही 6,500 स्क्वायर फीट का अत्याधुनिक ब्लड बैंक लेकर आपकी सेवा में आ रहे हैं। इसके अंतर्गत पूना और पीसीएमसी के 13 क्लबों को ब्लड कैंप्स आयोजित करने हेतु बहुत ही सपोर्ट किया गया और करते रहेंगे। हमें यह बताते हुए बहुत ही खुशी हो रही है कि सारसबाग के नजदीक मित्रमंडल चौक में 17,000 स्क्वायर फीट जितनी बड़ी जगह में एक छत के नीचे हम 4 प्रोजेक्ट एक साथ लेकर आ रहे हैं, जिसमें 8,000 स्क्वायर फीट में आई क्लिनिक, 4,000 स्क्वायर फीट में डायलिसिस सेंटर, 2,000 स्क्वायर फीट में पैथलैब और डायबिटिक सेंटर, 700 स्क्वायर फीट में डेंटल क्लिनिक होगा। पैथलैब के विस्तार में पिकअप सेंटर द्वारा अन्य कई क्लबों को हमारे साथ जोड़ने का हमारा प्रयास है और इसका पहला फ्रेंचाइजी लायंस क्लब ऑफ साकन सफायर के नियोजित जगह पर बहुत जल्द ही कार्यरत होगा। 10 डायलिसिस मशीन में लायंस क्लब ऑफ नासिक कॉर्पोरेट ने 2 डायलिसिस मशीन देकर हमें विशेष सहकार्य किया है। लाइन विजय सारडा, लाइन विजय डांगरा, लाइन डॉक्टर वैभवी रावल, लाइन डॉक्टर ललित रावल, लाइन अतीश लाहोटी, इन्होंने लाइन राज्य मुछाल के नेतृत्व में लायंस क्लब ऑफ पूना के इस ड्रीम प्रोजेक्ट को अंजाम देने में कामयाबी हासिल की है। 5 करोड़ के इस प्रोजेक्ट में साइट फर्स्ट का प्रोजेक्ट 2.5 करोड़ का है, जिसमें 1.5 करोड़ रुपए की हमें इंटरनेशनल से ग्रांट मंजूर हुई है और लगभग 1 करोड़ रुपए क्लब सदस्य ने इकट्ठा किए हैं। हमें बेहद खुशी है कि डॉक्टर कुलदीप डोले के सहकार्य से राजभाई के पहले ही प्रयास में हमें साइट फर्स्ट की ग्रांट मिलने का सौभाग्य मिला। लायंस क्लब ऑफ पूना की इस धरोहर को, परंपरा को संभाले हुए उम्मीदवार के तौर पर आ रहे हैं लाइन विजय जी सारडा। गुड इवनिंग फ्रेंड्स, विजय भाईंच्या कॅम्पेन टीमच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करते आणि यानंतर आमंत्रित करते लाइन विजय जी सारडा यांना। नमस्कार मित्रांनो, मल्टीपल काउंसिल चेअरपर्सन लायन गिरीजी मालपानी, 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, माझे मार्गदर्शक, माझे मित्र आणि आपल्या सगळ्यांचेच लीडर लायन राजभाई मुछाल, 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन जितूभाई मेहता, मिलिंदजी पोफळे, लायन बी एल जोशी सर, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2 लायन राजेशजी कोठावते, उपस्थित सर्व आरसी, सर्व झेडसी, सर्व प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेजरर्स आणि माझ्या लायन मित्रांनो, माझं शिक्षण झाल्यानंतर म्हणजे मी एमबीए केलं आणि एमबीए झाल्यानंतर मी माझा बिझनेस जॉईन केला। बिझनेस जॉईन करताना मी माझे स्वतःचे 2 बिझनेस चालू केले, ज्याच्यामध्ये फायनान्स ब्रोकिंग हा बिझनेस चालू केला 1987 मध्ये आणि 1986 मध्ये मी चालू केलं कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय। तेजस कन्स्ट्रक्शन नावाने माझा व्यवसाय आहे। माझ्या परिवारामध्ये माझे आई वडील, माझी मिसेस अंजली, माझी 2 मुलं तेजस, यश आणि माझी सून पलक आणि माझी नात वान्या, असं सगळ्यांचा समावेश आहे। मित्रांनो, माझी 2 मुलं आता माझा व्यवसाय सांभाळतात आणि हे सांगायचं कारण एवढंच आहे की ज्या पोस्टसाठी मी येऊ इच्छितो त्याच्यासाठी आता माझ्याकडे वेळ आहे, कारण सर्व काम आता माझी मुलं सांभाळत आहेत। त्याच्या मी 2007 मध्ये लायनिझम जॉईन केलं। 2007 ला लायनिझम जॉईन केल्यानंतर 9-10 मध्ये मी प्रेसिडेंट होतो, 10-11 मध्ये झेडसी होतो। झेडसी असताना बेस्ट झेडसी ऑफ द डिस्ट्रिक्ट मला मिळालं होतं। प्रेसिडेंट असताना माझा क्लब ऍक्टिव्हिटीमध्ये 3रा आणि ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये 7वा आलेला होता। त्याच्यानंतर मी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन फॉर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन होतो आणि त्यावेळेस आपण इंटरनॅशनल कन्व्हेन्शनला आपल्या डिस्ट्रिक्टमधून भरपूर जण गेले होते। त्याच्यानंतर मी डिस्ट्रिक्ट पीआरओ होतो। आपल्यापैकी बऱ्याच लायन्सना आठवत असेल की फ्रेंड्स बुक नावाची मी एक डिरेक्टरी काढली होती, ज्याची खूप चांगली तारीफ झाली होती आणि त्याच्यामध्ये खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी आपण केलेल्या होत्या की ज्या आजपर्यंत आपल्या डिस्ट्रिक्ट डिरेक्टरीमध्ये कधी झालेल्या नाहीयेत। त्याच्यानंतर मी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन फॉर साईट फर्स्ट होतो। साईट फर्स्ट असताना आपण कॅटरॅक ऑपरेशन्सवरती प्रामुख्याने फोकस केला होता आणि त्या वर्षी आपण जवळजवळ 3,000 कॅटरॅक ऑपरेशन्स आपण केले होते। त्यानंतर डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन विजन क्लिनिक असताना मावळ भागामध्ये आपण 5 ठिकाणी विजन क्लिनिक चालू केले होते।
त्याच्यानंतर मी जीएसटी चेअरपर्सन आपले मल्टिपल काउन्सिल चेअरपर्सन गिरीशभाईंच्या वर्षी होतो आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की जीएसटी चेअरपर्सन असताना मल्टिपलची जीएसटी साठी जेवढेही प्राइजेस होते ते सर्व आपल्या डिस्ट्रिक्टला मिळाले आणि जीएसटी चेअरपर्सन म्हणून मला मिळालेले आहेत. त्यानंतर मी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ओरिएंटेशन होतो आणि यावर्षी मी गॅट कॉर्डिनेटर आहे. मित्रांनो, यावर्षी गॅट कॉर्डिनेटर असताना जीएलटी जीएमटी जीएसटी आणि एलसीएफ याचं खूप उत्कृष्ट प्रकारे कॉर्डिनेशन मी करू शकलो असं मला वाटतंय. कारण त्याचंच फलस्वरूप आज आपल्याकडे 25 एमजीएफ या वर्षी झालेले आहे आणि अजून 15 एमजीएफ पाइपलाईन मध्ये आहेत. त्यानंतर जीएमटी मध्ये आपण 2300 नेट आपण 2300 मेंबरशिप ग्रोथ केलेली आहे आणि 16 नवीन क्लब आपण दिलेले आहे. जीएलटी मध्ये सेमिनार्स आपल्याकडे भरपूर झाले आणि माझं जे एक ड्रीम स्वप्न आहे की वर्षातून दोनदा आपला सर्व्हिस वीक व्हावा तो यावर्षी जीएसटी चेअरपर्सन लाईन सुनीता चिटणीस यांच्याबरोबर आम्ही म्हणजे माझ्या वर्षाची वाट न बघता ह्याच वर्षी आपण चालू केलं आणि यावर्षी आपण दोन सर्व्हिस वीक केले आणि जीएसटी मध्ये सुद्धा आपला डिस्ट्रिक्ट खूप आघाडीवरती आहे. मित्रांनो, हे माझा लायनिस्टिक प्रवास झाला. आता प्रत्येकाला एक शंका असेल, प्रश्न असेल की माझं पुढचं काय प्लॅनिंग आहे. कारण सगळ्यांना महत्वाचं असतं की तुम्ही उद्या जर का डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झालं तर त्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट साठी काय करणार आहात, आमच्यासाठी काय करणार आहात. मित्रांनो, मी तुम्हाला जे शक्य आहे ना तेच सांगणार आहे आणि मी जे काही सांगणार आहे त्याचा सगळ्यांचा पाथवे माझा तयार आहे. ही कुठलीही राजकीय इलेक्शन नाही. मी तुम्हाला कुठलंही भरमसाठ आश्वासन देणार नाही, परंतु जे प्रॅक्टिकल आहे, जे घडणार आहे आणि जे मी घडवणार आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. कुठलाही आकड्यांचा खेळ मी मांडणार नाही. मित्रांनो, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झाल्यानंतर म्हणजे व्हीडीजी 2 निवडून आल्यानंतर माझं सगळ्यात पहिलं कार्य असेल की आपले येणारे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन हेमंतजी नाईक आणि त्यानंतर होणारे आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेशिव कोठावदे यांची स्वप्नपूर्ती करायला माझा हातभार लावणे. कारण आपण सगळ्यांनी ते निवडून दिलेले ते इलेक्टेड गव्हर्नर आणि व्हीडीजी 1 आहेत, त्यामुळे त्यांचं जे काही स्वप्न आहे आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्यात माझा निश्चित मोठा सहभाग असणार आहे. सर्वप्रथम मी सांगेन की मला रिफॉर्म्स आणायचे. रिफॉर्म्स म्हणजे काय मित्रांनो, की बदल. प्रत्येक गोष्टीत बदल घडला पाहिजे. कारण आपण जे वर्षानुवर्ष लायनिझम करत आहोत याच्यामध्ये आता आपल्याला बदल करण्याची वेळ आलेली आहे. आता आपल्याकडे सुद्धा नवीन पिढी जॉईंट होत आहे, त्यामुळे त्यांना भावेल, त्यांना आवडेल असं लायनिझम आपल्याला केलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हिटी, ऍडमिनिस्ट्रेशन आणि रिक्रिएशन या तिन्हीमध्ये आपल्याला बदल घडवायचे आहेत. मित्रांनो, तर ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये काय बदल मी घडवू शकणार आहे किंवा घडवणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम सगळे पब्लिकेशन जे काही आहे हे आपल्या 100% डिजिटल पब्लिकेशन होणार आहे. तसंही एन्व्हायरमेंटची काळजी आपल्याला घेतली पाहिजे आणि पेपरलेस काम आपण केलं पाहिजे यासाठी डिजिटल पब्लिकेशन होणार आहे. आणि त्याच्याच बरोबर एक जे बऱ्याच वर्षाचं स्वप्न आहे बिझनेस डिरेक्टरीचं आपल्या डिस्ट्रिक्टचं, ते मी 100% पूर्ण करीन. कारण आज माझा स्वतःचा व्यवसाय हा 60% लायन्स मित्रांबरोबरच आहे. माझ्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये 60% व्यवसाय माझा लायन्स मित्रांबरोबर आहे आणि माझी इच्छा आहे की आपल्या लायनिझममध्ये हा व्यवसाय एकमेकांच्या मदतीने वाढीस लागावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या डिजिटल पब्लिकेशनसाठी कुठलेही चार्जेस तुमच्या डिस्ट्रिक्ट बिलामध्ये लागणार नाही. आपले जे 8000 मेंबर आहेत या 8000 मेंबर्सच्या मोबाईलमध्ये हे डिरेक्टरी असेल आणि तुम्ही आपल्या डिस्ट्रिक्टच्या कुठल्याही भागात जाल तेव्हा तिथं आपले मित्र कोण आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बघितल्यावर तुम्हाला इमिजिएट कळेल. मित्रांनो, आपण एवढं कार्य करतो, सगळेजण एवढं कामं करतात, सगळे क्लब्स खूप काम करतात, परंतु कुठंतरी आपण समाजापर्यंत पोचायला कमी पडतो आहोत असं मला थोडंसं वाटतं. आणि ह्यासाठी एक सेंट्रलाइज प्रोसेस म्हणून डिस्ट्रिक्टचा इमेज बिल्डिंग फंड तयार करण्यात येणार आहे. आणि ह्या इमेज बिल्डिंग फंडद्वारे आपल्या डिस्ट्रिक्टमधील प्रत्येक क्लबने केलेलं कार्य हे समाजापर्यंत पोहोचवलं जाईल आणि निश्चितच आपल्या डिस्ट्रिक्टच्या परिसरातील प्रत्येक घराघरामध्ये आपण लायन्स काय करतो हे लोकांना कळेल. लायन्स हेल्प डेस्क म्हणजे काय मित्रांनो, आज आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. कुठे रिपोर्टिंग मध्ये अडचणी येतात, कुठे आपले फंड्स म्हणजे डिस्ट्रिक्ट ड्यूज किंवा इंटरनॅशनल ड्यूज कसे भरावे याच्यामध्ये अडचणी येतात, ऍक्टिव्हिटी कशा कराव्या, कुठं आपण त्याचं
कुणाचं सहाय्य घ्यावं त्या ऍक्टिव्हिटीजसाठी, त्या बऱ्याच गोष्टींच्या आपल्याला अडचणी असतात मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीआरच्या अडचणी असतात की आपण मीडियापर्यंत कसं पोचावं, प्रिंट मीडियापर्यंत कसं पोचावं, इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत कसं पोचावं. आणि ह्यासाठी हा हेल्प डेस्क असेल. आणि मित्रांनो हा 100% पेड माणसाचा म्हणजे पेड सर्वंटचा हेल्प डेस्क असेल. आणि त्यामुळे तुमच्या कुठल्याही क्वेरीला उत्तर देणं ह्या त्या ऑफिसरची जबाबदारी असणार आहे. आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत ते ऑफिसर आपल्यासाठी सदैव उपलब्ध असतील. आणि तुमच्या कुठल्याही अडचणीचं निवारण त्यांच्यातर्फे केलं जाईल. आणि तुम्हाला उद्या रिपोर्टिंगला सुद्धा अडचण आली तर तुम्ही तुमचे पासवर्ड त्यांना द्या, ते तुमच्यासाठी रिपोर्टिंग 100% करतील. मित्रांनो ही जी इलेक्शन प्रोसेस आहे तुम्ही बघतच आहात, मी आता दुसऱ्यांदा ह्या प्रोसेस मधून जातोय, की आपली इलेक्शन प्रोसेस खूप टेडियस आहे. आणि खूप चांगले डिझर्विंग लायन्स असे आहेत की जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स होऊ शकतात, परंतु ह्या प्रोसेसमुळे ते पुढे येत नाही. मित्रांनो या प्रोसेसमध्ये सुद्धा मी 100% बदल घडवून आणीन, या प्रोसेसचा खर्च कमी करीन, टेडियसपणा कमी करीन, आणि जे असे डिझर्विंग लायन्स आहे यांना पुढे येण्यासाठी मी निश्चित मदत करेन. मित्रांनो आपण नेहमी म्हणतो की आपल्याला नवीन मेंबर्सचं रिटेन्शन मध्ये खूप अडचणी होतात आणि त्यासाठी आपण ओरिएंटेशन घ्या म्हणतो, पण 1 तासाचं ओरिएंटेशन घेऊन ते बरे तुम्ही 4 जाग्या वर्षात त्याच्याने रिटेन्शन होणार नाहीये. तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे नवीन मेंबर्स आपल्याला जे जोडले जातात यांना मुख्य प्रवाहात आणावं लागणार आहे. तर हे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण रिजन ऍडवायझरी पॅनल करणार आहोत. प्रत्येक रिजन मध्ये 25-25, 30-30 वर्षाचा अनुभव असलेले लायन्स आहे, यांच्या ज्ञानाचा फायदा या त्या रिजनला देऊन त्यांच्या मार्फत ह्या सर्व नवीन मेंबर्सना कसं आपल्या मेनस्ट्रीम मध्ये आणता येईल याचं काम आपण करणार आहोत. आणि जेव्हा मला खात्री आहे हे नवीन मेंबर्स जेव्हा मेनस्ट्रीम मध्ये येतील तेव्हा हे कधीच लायनिझम सोडून जाणार नाही. सर्व सेमिनार्स हे व्हॅल्यू ऍडेड सेमिनार्स असतील, त्याचे चार्जेस सुद्धा अगदी नॉमिनल असतील. आणि हा मी स्वतः बिल्डर आहे, माझं एक स्वप्न आहे की मी बिल्डर असताना आणि मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असताना माझ्या डिस्ट्रिक्टचं एक भव्य चांगलं सगळ्यांना भावेल असं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर मला तयार करायचं आहे. मित्रांनो 1.5-2 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे, परंतु याचा पाथवे सुद्धा माझ्याकडे तयार आहे. कोणी म्हणेल 2 कोटी रुपये तुम्ही कसे उभे करणार, मी नंतर कुणालाही जे याच्यामध्ये माहिती पाहिजे असेल ते मला विचारू शकतात, फोन करू शकतात. 1.5-2 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट माझा पूर्ण पाथवे त्याचा तयार आहे. आणि सर्व इव्हेंट्स सर्व सेमिनार्स याच्यासाठी अगदी अत्यंत माफक म्हणजे मिनिमम चार्जेस लावण्यात येत. मित्रांनो परमदंड प्रोजेक्ट हा प्रत्येक क्लबचा आणि आपल्या डिस्ट्रिक्टचा आत्मा असतो. मी असं कधीच म्हणणार नाही की प्रत्येक क्लबला परमदंड प्रोजेक्ट व्हायला पाहिजे. माझी इच्छा अशी आहे की जे सक्षम क्लब आहेत आणि जे परमदंड प्रोजेक्ट करू शकतात त्यांचा परमदंड प्रोजेक्ट नक्की व्हायला पाहिजे. आणि हा का व्हायला पाहिजे मित्रांनो, की वर्षाला $5,00,000 आपल्याला ग्रँट मिळू शकते, म्हणजे जवळजवळ 3.5 कोटी रुपयाची आपल्याला ग्रँट मिळू शकते. आणि ही जी ग्रँट आहे ही गेले कित्येक वर्ष पूर्णपणे आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आली नाहीये, तर ही ग्रँट पुरेपूर आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये कसा येईल याचा मी प्रयत्न करेल. ह्या वर्षी तुम्ही आत्ताच ऐकलं असेल की 1.5 कोटी रुपयाची ग्रँट आमच्या माझ्या लायन्स क्लब ऑफ पुण्याच्या नवीन येणाऱ्या परमदन प्रोजेक्टला आलेली. आणि ही ग्रँट देताना LCIF खूप काळजीपूर्वक देतो. मित्रांनो त्यांची 3 व्हिजिट होते आणि त्यानंतरच ते ग्रँट देतात. आणि आमची ग्रँट ही पहिल्या प्रयत्नातच पास झालेली आहे. तर मित्रांनो ह्या परमदन प्रोजेक्टसाठी सर्वतोपरी मी मदत करीन. आणि सगळ्यात महत्वाचा ह्याचा जो जागा हा भाग असतो जो सगळ्यात कॉस्टली भाग असतो ह्या कशा मिळवाव्या याचं मार्गदर्शन मी नक्की याच्यामध्ये करेन. मित्रांनो व्हिजन क्लिनिक खूप चांगली कन्सेप्ट आहे. खेडेगाव असतात आजूबाजूला, त्या खेडेगावात मध्यवर्ती एक ZP चा दवाखाना असतो. त्या दवाखान्यामध्ये आपले डॉक्टर्स दर 15 दिवसांनी जातील आणि तिथे ते सर्व प्रकारच्या तपासण्या करतील. आणि ज्यांना आय वर किंवा कॅटरॅक वगैरे करण्याची गरज आहे त्यांना ते त्यांच्यासाठी करतील. तर मित्रांनो असे 50 व्हिजन क्लिनिक आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये ठिकठिकाणी व्हावे याचं मी नक्की प्रयत्न करीन, किंवा प्रयत्न करीन असं म्हणण्यापेक्षा हे 50 व्हिजन क्लिनिक नक्की होतील. मित्रांनो माझा सर्व फोकस ह्या लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या ज्या 5 ऍक्टिव्हिटीज प्रामुख्याने त्याच्यावर राहणार आहे. त्यानंतर आपले लायन राजभाई मुच्छाल यांच्या कारकिर्दीमध्ये आपण सर्व्हिस संडे चालू केला होता. सर्व्हिस संडे म्हणजे काय, तर प्रत्येक रविवारी आपल्या डिस्ट्रिक्ट मधील लायन्स क्लबनी सर्व्हिसेस कराव्या, मेडिकल कॅम्प घ्यावे, ते सर्व्हिस संडे सुद्धा आपण परत चालू करणार आहोत. आणि सर्व क्लबच्या प्रत्येक क्लबची एक USP ऍक्टिव्हिटी असते, म्हणजे मेन ऍक्टिव्हिटी असते. अशा प्रत्येक क्लबची जी मेन ऍक्टिव्हिटी आहे याला डिस्ट्रिक्ट कडनं सपोर्ट केला जाईल आणि त्यासाठी एक सेंट्रलाइज प्रोग्राम आपण करणार आहोत. मित्रांनो काळ आधुनिकतेचा आहे, आपण कॉम्प्युटर लॅब्स ठिकठिकाणी केलेले आहे,
परंतु आता रोबोटिक लॅबचा जमाना आहे. पुण्यामध्ये रोबोटिकचं एक्झिबिशन भरतं आणि त्याला 1.5 लाखांहून जास्त मुलं व्हिजिट करतात. मित्रांनो, आपल्या प्रत्येक रिजनमध्ये एक तरी रोबोटिक लॅब स्थापन व्हावी हे मी प्रयत्न करणार आहे असा माझा निश्चय आहे. आणि हे तेव्हाच करेन असं नाही, तर तुम्हाला आज सुद्धा रोबोटिक लॅब करायची असेल तर तुम्ही मला इमिजिएट विचारू शकता आणि मी तुम्हाला त्याचं पूर्णपणे सगळी मदत करीन आणि रोबोटिक्स लॅब तुमच्या आठवड्याच्या आतमध्ये तयार होईल. आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये कित्येक क्लब असे की जे फंड रेझिंग करू शकत नाही, ह्यासाठी आपल्याला एक मेगा फंड रेझिंग करायचं आहे आणि हे मेगा फंड रेझिंगमध्ये आपल्या डिस्ट्रिक्टमधील सर्व क्लब सहभागी होतील आणि त्यानंतर प्रत्येक क्लबला योग्य तो वाटा त्यातनं दिला जाईल. आपले मल्टिपल काउन्सिल चेअरपर्सन लायन गिरीशभाई मालपाणी यांच्या लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरतर्फे दरवर्षी फंड रेझिंग होतं, त्याच धर्तीवर मोठ्या प्रमाणात फंड रेझिंग करण्यात येईल. मित्रांनो, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचे अजून खूप प्लॅन्स आहे, सगळे शेअर करण्याचे आता वेळ नाहीये कारण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, परंतु माझ्या ब्रॉशरमध्ये सगळे प्लॅन मी मेन्शन केलेले आहेत आणि मला नक्की माहिती आहे की आपल्या प्रत्येकाकडे माझं ब्रॉशर पोहोचलेलं आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एवढ्या सर्व सर्व्हिसेस करता तेव्हा रिक्रिएशन हे सुद्धा फार महत्वाचं असतं. आणि मी मगाशी सांगितलं असतं की आपले नवीन मेंबर्सना जर का आपल्याला मेन स्ट्रीम मध्ये आणायचं असेल तर त्यासाठी रिक्रिएशनची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण 2 दिवसाचा लायन्स कार्निवल घेणार आहोत. आणि ह्या कार्निवल मध्ये जेव्हा 1.5 ते 2 हजार लायन्स एकत्र येतील आणि आलेले नवीन मेंबर्सची जेव्हा 200-300 लोकांशी मैत्री होईल तेव्हा मला 100% खात्री आहे की एकही नवीन लायन मेंबर तुमचा लायन्स क्लब सोडून जाणार नाही. मित्रांनो, क्रिकेट हा आपला आत्मा आहे सगळ्यांचा. आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा क्रिकेटच्या टुर्नामेंट्स होतात, परंतु आपल्या अखिल भारतामध्ये आपले जे 72 डिस्ट्रिक्ट आहे ह्याचं एकत्रित लायन्स क्रिकेट कप, लायन्स इंडिया क्रिकेट कप हा आपल्याला करायचा आहे. आणि या बाबतीतलं माझं सर्व प्लॅनिंग झालेलं आहे, बोलणं झालेलं आहे. आपले 5 इंटरनॅशनल डायरेक्टर लायन प्रवीणजी छाजेड यांच्याबरोबर सुद्धा आता पुण्यामध्ये 12-13 फेब्रुवारी रोजी या गोष्टीवर माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं की सर्व प्रकारचं सहाय्य ते याच्यामध्ये करतील आणि मोठ्या प्रमाणावर आपण हा क्रिकेट कप घेऊ. मित्रांनो, क्रिकेट प्रत्येक माणूस खेळतो, प्रत्येक लायन खेळतो असं नाही. आपल्याकडे सिनियर लायन्स आहे, कुणाचा इंटरेस्ट कॅरम मध्ये असतो, कुणाचा बुद्धिबळामध्ये असतो, कुणाचा टेबल टेनिस मध्ये असतो. तर आपल्या जसे 2 सर्व्हिस वीक होतील तसा आपला एक स्पोर्ट्स वीक आपण घेणार आहोत आणि ह्या स्पोर्ट्स वीक मध्ये 10-12 प्रकारचे स्पोर्ट्स असतील आणि आपल्या डिस्ट्रिक्ट मधील प्रत्येक लायन्सला म्हणजे तरुण वयस्कर असो, लेडीज असो, जेंट्स असो, सगळ्यांना या स्पोर्ट्स वीक मध्ये सहभागी होता येईल. मित्रांनो, याचबरोबर आपलं डिस्ट्रिक्टचं पिकनिक आणि डिस्ट्रिक्टचं ट्रेकिंग हे सुद्धा घेण्यात येईल आणि जेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्याला जेव्हा रिक्रिएशनचे होतील तेव्हा आपलं लायनिझम मधील आपलं सगळ्यांचं बॉन्डिंग वाढायला लागणार आहे. मला मित्रांनो सर्वसमावेशक लायनिझम करायचं आहे आणि प्रत्येक भागाला योग्य प्रतिनिधित्व माझ्याकडून दिलं जाईल. म्हणजे अगदी सिनेटमध्ये सुद्धा प्रत्येक भागाला योग्य प्रतिनिधित्व दिलं जाईल, म्हणजे आणि कॅबिनेटमध्ये सुद्धा प्रत्येक भागाला योग्य प्रतिनिधित्व दिलं जाईल. कुणालाही मला वंचित ठेवायचं नाहीये लायन्स कॅबिनेटमधून आणि आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन लायनिझम करायचं आहे. मी नेहमी समजतो मित्रांनो, मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. आपलं लायनिझम आनंददायी व सफल व्हावं हाच माझा प्रयत्न असणार आहे. आणि आपल्या क्लबमधील काल जॉईन झालेल्या नवीन मेंबरला सुद्धा पुढच्या वर्षी प्रेसिडेंट व्हायची इच्छा व्हावी असं जेव्हा होईल तेव्हा मी समजेन की माझं गव्हर्नरशिप सफल झाली हेच मी समजेन. मित्रांनो, हा विजय आज आपला आहे, हा पुढे सुद्धा आपलाच मित्र राहणार आहे आणि कधी पुढे सुद्धा कधी म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झाल्यावर किंवा 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झाल्यावर सुद्धा मी कधी पीडीजी म्हणून वावरणार नाही. तर हा तुमचा मित्र विजय हा विजयच राहणार आहे आणि मी आज आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपला पाठिंबा, आपले आशीर्वाद, आपली साथ अशीच राहून द्या आणि आपल्याला आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याने भरघोस मताने मला निवडून द्यावे ही मी आपल्या सगळ्यास विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू विजयभाई. यानंतर मी आमंत्रित करते 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन जितेंद्रभाई मेहता या. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. एम आय ऑडिबल? यस सर. ऐकू येतं का? हो हो येतंय सर, येतंय सर. या. गुड इव्हनिंग प्रिसाइडिंग ऑफिसर लायन विनीताजी, एम सी सी लायन गिरीशभाई,
जीएलटी कोऑर्डिनेटर लाइन राजभाई, बीएल जोशी सर, मिलिंद पोपळे सर आणि सर्व लाइन बंधू भगिनींनो. मित्रांनो, खरं तर आज विजयभाईचं ऐकून मला असं वाटत होतं की ऐकतच राहावं, कारण फार कमी कॅन्डिडेट, इवन मी सुद्धा कॅन्डिडेट असताना एवढी तयारी बघितली नव्हती. आज त्यांचे जर तुम्ही नीट आणि लक्षपूर्वक सगळं प्रेझेंटेशन ऐकलं असेल तर त्या माणसाच्या मनात स्वतःच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या टेन्युअरसाठी कितीतरी अत्यंत नवीन आणि चांगल्या योजना आहेत. आणि मित्रांनो, हे कोण करू शकतं? हा असाच माणूस करू शकतो ज्यांनी लायनिझमला कोळून प्यालंय. आपण मराठीमध्ये ज्याला म्हणतो की लायनिझम अख्खं कोळून प्यालंय. प्रेसिडेंट असताना अत्यंत चांगली ऍक्टिव्हिटी, थर्ड इन ऍक्टिव्हिटी, सेव्हन्थ इन ऍडमिनिस्ट्रेशन, झोन चेअरमॅन असताना बेस्ट झोन चेअरपर्सन, त्यानंतर कुठलीही पोस्ट तुम्ही त्यांना द्या, ओरिएंटेशन असताना अत्यंत उत्कृष्ट काम, फंड रेझिंग, क्लबच्या सर्व ऍक्टिव्हिटीला अत्यंत ऍक्टिव्ह सपोर्ट आणि डिस्ट्रिक्टच्याही सगळीकडं सपोर्ट. परंतु मित्रांनो, ह्या बरोबर जे भावतं मला की जे आवडतं की तुम्ही जर त्याचं ब्राउचर व्यवस्थित पाहिलं असेल तर एक अत्यंत भक्कम असलेला क्लबचा सपोर्ट. जो क्लब 14-14 परमानंट प्रोजेक्ट करतो, 28 नवीन क्लब देतो, 2 नवीन प्रोजेक्ट घेऊन येतोय आणि ज्या क्लबने कॅबिनेट सेक्रेटरी, ट्रेजरर, आरसी, जेडसी इत्यादी प्रचंड प्रमाणात म्हणजे बहुसंख्य नंबरने दिलेले आहेत, तर ज्याला एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॅकअप आपण म्हणतो, असा अत्यंत उत्कृष्ट असा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॅकअप हे लायन विजयभाईकडं आहे. मित्रांनो, आम्ही 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हे फक्त ऍडवाइस देऊ शकतो, सजेशन देऊ शकतो, पण खरं जर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जर टेन्युअर चालत असते तर ते त्यांचे सहकारी आणि त्यांचे क्लब मेंबर. आज विजयभाईचा जो क्लब आहे तो इतक्या उत्कृष्ट क्लब आहे, अत्यंत मॅच्युअर्ड क्लब आहे आणि अत्यंत चांगले ऍक्टिव्हिटी, परमानंट प्रोजेक्ट आणि परमानंट ऍक्टिव्हिटी हे दोन्ही असलेला क्लब आहे. आणि अशा क्लबचं बॅकअप आणि त्या क्लबचं असलेलं गायडन्स आपल्या डिस्ट्रिक्टला हे अत्यंत मोलाचं ठरणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर त्यांचे ब्राउचर प्रॉपरली वाचलं असेल तर एक वेळा त्यांना इंटरनॅशनल प्रेसिडेंटचे मेडल, 2 वेळा लीडरशिप मेडल, 8 वेळेला इंटरनॅशनल प्रेसिडेंटचं सर्टिफिकेट, अत्यंत इन्फिनाइट वेळेला पिन आणि 14 वर्षाची लांब लायनिस्टिक केरियर हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मित्रांनो, आज तुम्ही कधीही कुणाला विचारा, अख्ख्या लायन डिस्ट्रिक्टमध्ये फार कमी मेंबर असे असतील की जे लायन विजयभाईला ओळखत नसतील. हा एक त्यांचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे की प्रत्येक माणसाला अप्रोच, प्रत्येक माणसाशी मैत्री, प्रत्येक लायन मेंबरची मैत्री, हा एक अत्यंत दुर्मिळ जो एक योग आहे किंवा दुर्मिळ जो गुण आहे विजयभाईमध्ये तो आपल्याला दिसून येतो. आणि प्रत्येकाशी तुम्ही कधीही बोला, विजयभाई अत्यंत प्रेमानं आणि मैत्रीनं बोलत असतात. कधीही कुठल्याही पदाच्या आव नाही किंवा स्वतःच्या फिनान्शियल पोझिशन म्हणा, बिझनेस म्हणा, ह्याच्या कधी गर्व नाही. आणि हा असा सगळ्याशी मिळून मिसळून राहणारा लायन मेंबर, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा लायन मेंबर, हे आपल्याला डेफिनेटली गव्हर्नर म्हणून फार चांगलं परफॉर्मन्स देणार आणि आपल्या डिस्ट्रिक्टला अत्यंत चांगल्या हाईटवर घेऊन जाणार. मित्रांनो, आज त्यांच्या क्लबने केलेलं काम आणि ते तर कौतुक तुम्ही बघताच आहे, परंतु विजयभाई स्वतःही अत्यंत धडाडीचे काम करतात आहे. आज बिझनेसमध्ये एवढं व्यस्त असून सुद्धा मुलांच्या ह्याच्यावर त्यांनी बिझनेस सोपवलेला आहे आणि अत्यंत फ्री झालेले आहेत. आणि जे खरोखर आज लायनिझमची रिक्वायरमेंट आहे की आज गव्हर्नर होणं म्हणजे तुमची 3 वर्ष ही जवळजवळ तुम्हाला तिथं द्यावी लागतात, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला परफॉर्मन्स करता येत नाही. VDG2, VDG1 आणि नंतर गव्हर्नर हे 3 वर्ष तुम्हाला पूर्णपणे सॅक्रिफाईस करायला लागतात. आणि असं सॅक्रिफाईस करण्यासाठी ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांच्याकडे बॅकअप आहे त्यांच्या बिझनेस आणि फॅमिली बघण्यासारखं, असे विजयभाईला आपण सगळ्यांनी अत्यंत मोठ्या मताने आता मताधिक्याने निवडून आणायला पाहिजे. मित्रांनो, मी तर त्याच्या फुल सपोर्टमध्ये आहे आणि एक अत्यंत नम्र माणूस. मला ज्या त्यांची कौतुक वाटतं की मागच्या वेळी अत्यंत थोडक्यात यश शुकल्यानंतर पण त्यांनी कुठेही खोटे कंप्लेंट म्हणा, कुणावर दूषण म्हणा किंवा कुणाला ब्लेम गेम अशी कधी केलेली नाहीये. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं, मोठ्या मनाने, उदार मनानं ते ऍक्सेप्ट केलं
की ठीक आहे आपल्याला जे नशिबात होतं ते झालं पण त्याच्या पुढे परत कामाला लागले आणि कधीही तुम्हाला त्याच्या तोंडातून ऐकावं लागत नसेल की यांनी मला हे केलं त्यांनी मला ते केलं त्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं असं कधीही विजय माझ्या तोंडातून आलेलं नाहीये. ठीक आहे ज्यांनी मला सपोर्ट केला तेही माझे मित्र ज्यांनी न्याय केला तेही माझे मित्र परंतु मी हा लायनिजमला सर्वस्व वाहिलेला आहे आणि लायनिजम साठी मी इथं आहे हे विजयबाईचे नेहमी वाक्य आहे. मित्रांनो दोन गोष्टी तुमच्या लक्षात आणून देतो. हे यावर्षी एक काहीतरी थोडं जरा तुम्हालाही खटकलं असेल मलाही खटकतंय की जे आपल्या समोरचे कॅन्डिडेट आहेत ते आणि त्यांना सपोर्ट करणारे जे पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर आहेत ते दोघंही 2 वर्षा अगोदर विजयबाईच्या भक्कम सपोर्टला उभे होते. आता कुणी कुणाला सपोर्ट करावचा हा ज्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की जेव्हा तुम्ही 2 वर्षा अगोदर अत्यंत भक्कम सपोर्ट करता त्याच्या अर्थच की लायन विजय यांना तुम्ही गव्हर्नरसाठी एंटायटल आहे किंवा गव्हर्नरचे मॅटल आहे आपण जर म्हणतो हे तुम्ही ऑलरेडी मानलेलं आहे. तर मग आता हा अपोस कशासाठी मे बी काही इगो इश्यू असतील किंवा काही किरकोळ कारण असतील मला माहित आहे मला त्याच्यात द्यायचं पण नाहीये. मला फक्त तुमच्या नजरेला एवढंच आणून द्यायचं आहे की विजयबाई हे गव्हर्नरचं मटेरियल आहे या त्या दोघांनीही ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि आणखीन एक मित्रांनो जे मागच्या काही वर्षात आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये घडतंय आणि मी इलेक्शन कमिटी चेअरमॅन असल्यामुळे मला तर ते दरवेळी वाईट वाटतंय की एखादा कॅन्डिडेट इलेक्शन हरला नाही हरला की त्यांनी लगेच इंटरनॅशनलला कंप्लेंट करायची आणि मग ते बाकीचे थोडा पिडीजीचा सपोर्ट घेऊन हे करून ते इंटरनॅशनलला सगळे खोटे नाटे लेटर लिहायचे ना सगळे प्रॉब्लेम क्रिएट करायला सुरुवात करायची. परंतु दुर्दैवाने या वर्षी इलेक्शनच्या अगोदरच हे सगळं सिस्टीम सुरू झालेले फाईट आहे का तुम्हाला फक्त डिस्ट्रिक्ट मध्ये न्यूसन्स उभा करायचा आहे आणि हा डिस्ट्रिक्ट मध्ये न्यूसन्स उभा करायचा प्रकार आपण सगळ्यांनी मिळून आणि तुम्ही आणि सगळ्यांनी अत्यंत जबरदस्तीने आहेत त्यांना एकदाच दाखवायला पाहिजे की दरवर्षी तुमचे काय नाटक चाललेली आहे. प्रत्येक वर्ष ह्याला कंप्लेंट त्याला कंप्लेंट अरे तुम्ही लायनिजम साठी आलाय का नुसतं भाषण करण्यासाठी आलेलं देण्याचा संदेश होता की विजयबाईचे ग्रेस बघा त्यांनी केलेली कामं बघा आणि समोरच्या ग्रुप किंवा समोरच्या कॅन्डिडेटने केलेली कामं बघा आणि एक अत्यंत चांगलं सुरळीत आणि पॉझिटिव्ह ओरिएंटेड लायनिजम जर आपल्याला पाहिजे असेल तर आजच्या आपल्याला विजय कॅन्डिडेट नाही आणि सगळ्यांनी यानंतर मी आमंत्रित करते अध्यात्माचा पाया असल्यामुळे अतिशय पारदर्शकता ज्यांच्या वागण्यात आहे असे आपले मल्टिपल काउन्सिल चेअरपर्सन प्लॅन गिरीशजी मालपाणी यांनी. थँक्यू विनीता मॅडम. आपले व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2 या पदासाठी असलेले कॅन्डिडेट विजयभाई सारडा अतिशय छान बोललेत. म्हणजे मी खास का सांगतोय की समोरच्या लोकांनी असं काहीतरी चित्र समोर आणलंय की सारखं विजयभाईंना आणि त्या परमानंदजींना एकत्र आणा त्यांना बोलायला लावा काय नेमकं काय त्यांना ऐकायचंय काय बा त्यांच्यामध्ये काय फाईट लावायची आहे का बॉक्सिंग लावायची आहे की प्रत्येकाचं वेगवेगळं ऐकायचंय हे मला काही समजलं नाही. आणि आज विजयभाई किती मस्त बोलले सगळं प्लॅनिंग सांगितलं अजून काय तुम्हाला त्यांच्यात हे लावायचं हे मला काही समजलं नाही. तर असे आपले विजयभाई नंतर माझे परममित्र लायनिजम मधले राजभाई मुछाल की ज्यांच्यामुळे मला लायनिजम मध्ये इंटरेस्ट आलं म्हणजे नॉट ओनली टेकिंग इंटरेस्ट हिमसेल्फ परंतु त्यांनी नवीन लोकांनाही इंटरेस्ट तयार केला असे राजभाई. नंतर आपले माननीय बी एल जोशी सर ज्यांना आता तुम्ही ज्यांनी माहिती दिली विजयबाईंची असे आमचे जितूभाई मेहता. नंतर आमच्या नाशिकचे मिलिंदजी पोफळे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर उपस्थित सर्व लायन्स बंधू भगिनी की जे आज मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिले
जेव्हा आम्हाला त्याची गरज होती. कारण आम्ही तर यावेळेस ठरवलं होतं की एक व्यवस्थित आपल्या विजयबाईंचा प्रचार करावा आणि प्रत्येकाला बोलायची संधी द्यावी, म्हणजे क्लब प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर, मे बी त्यांच्यासाठी वेगळं सेशन आपण ठेवू. परंतु गेल्या 2-3 दिवसात रोकठोक, नंतर पडदाफाश, म्हणजे त्या मी कॉलेजमध्ये असताना त्या पोलीस टाइम्सच्या अशा बातम्या यायच्या, पडदाफाश, रोकठोक, असे काही काही, आणि त्या लोक इंटरेस्टने वाचायच्या. तर असे हेडिंग देऊन यांनी काहीतरी निगेटिव्हिटी चालू केली. मग आता कसं असतं की समोरून जर काही आरोप झाले, प्रत्यारोप झाले, तर आपल्यालाही आपली बाजू मांडावी लागते नॅचरली. आता आपण बघतो आजकाल की बीजेपी, काँग्रेस, शिवसेना वगैरे यांचे जे एक जणाने आरोप केला तर दुसऱ्या दिवशी दुसरे किंवा टीव्हीवर एकत्र पण आणलं जातं आरोप प्रत्यारोपसाठी. तर म्हणून गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या 16-17 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्सने हा जो वेगळा प्रयोग चालू केलेला आहे, त्याला धुमाकूळ जो आपण सांगू असा घातलेला आहे, तर त्याला काहीतरी उत्तर द्यावं यासाठी मी माझ्या भाषणाचा विषय जरा बदलला. कसं असतं मित्रांनो की एखादा लढाई असली आमने सामने तर ठीक आहे, परंतु एखाद्या अभिमन्यूला तुम्ही 15-16 जण मिळून, म्हणजे तो द्रोण, क्रूप, नंतर शकुनी, नंतर तुमचा असे वेगवेगळे मिळून, कर्ण, असे मिळून जर एकावरच हल्ला केला तर कसं होईल, चालेल का? नॅचरली तुम्हाला चांगलं वाटतं का? आणि त्यामुळे या प्रत्येकांना मला आज उत्तर द्यायचं आहे. बरं, उत्तर देताना मी हे जे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स आहेत यांना यांचा इन्सल्ट होईल वगैरे असं कधीच बोलणार नाही. कारण की शेवटी कसं आहे, आपण लाइनिझम मध्ये एकत्र येतो, कॅबिनेट मिटिंग झाली की आम्हाला सगळ्यांना एकत्र जेवावं लागतं. मग हे 16 विषयी मी जर असं बोललो तर ते मला जेवून देतील का? तर म्हणून मी त्यांच्या नावाचा फारसा उल्लेख केला तरी तो चांगला करीन, परंतु त्यांनी जे जे प्रश्न विचारले त्याचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आता कसं असतं की एखाद्या संस्थेमध्ये काही जुने लोक असतात ना, हळूहळू ते थकत जातात, म्हणजे त्यांची इंटेन्सिटी तेवढी राहत नाही. जसं आपण म्हणतो आपली लायन संस्था आहे, तर मी सिंहाचं उदाहरण देतो की सिंह कसे सुरुवातीला असे किंग असतात, मग नंतर ते जरा वयस्कर झाले की मग ते स्वतःची शिकार ते करू शकत नाही, कारण की त्यांच्यात तेवढी ताकद नाही राहत, मग ते बसून राहतात. मग तसंच शिकार मिळत नाही म्हणून ते बसले होते. परंतु तेवढ्यात आमचा एक हरिण असा हसत हसत चालत चालत त्यांच्याकडे जाऊन बसला. मग आता हे सिंहच आहे ना शेवटी, ते काय सोडतायत? त्यांना ते म्हटले चांगले शिकार, परंतु त्यांच्यातले काही काय म्हटले का हा मायावी मारीच असू शकतो, त्यामुळं लगेच ह्याला जवळ नको घ्यायला. मग तो हरिण काय म्हटला, मी तर आहे, मला तर खाच म्हणे, परंतु आमचा जो कळप आहे ना तर त्याची पण माहिती मी तुम्हाला देईन. म्हणजे इतकी भारी शिकार आल्यावर कोण सोडतं? आणि म्हणून परवा रोकठोक मध्ये त्यांनी खरंच त्याला बोलवलं आणि त्याची शिकारच केली. कशी शिकार केली मी तुम्हाला एक एक सांगतो. मग पहिले एक मोठ एक भारी सिंह होता, त्याने हा इंटरव्ह्यू सगळा घ्यायचा घाट घातला. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला आपले फतेचंदजी रांका, त्याने फार भारी त्याची शिकारच करतात. त्यांनी एक पहिलाच बाण, म्हणजे जे बाण आपण हळूहळू मारत होतो ना कि बा हे असे तसे, तर त्यांनी डायरेक्ट बाणच मारला पहिला. 10 वर्षाचं तुझं करिअर, मग इतकी घाई तुला का झाली? सगळ्यांना हाच प्रश्न आहे ना परमानंदजी बद्दल. आता बघा, परमानंदजी बद्दल मी बोलतोय याचा अर्थ ते माझे दुश्मन आहे का? नाही, तेही माझे मित्र आहे. परंतु कसं आहे, जेव्हा लायनिझम मध्ये इलेक्शन असतं ना, जेव्हा तुम्ही इतके दिवस आमच्या ग्रुपमध्ये होते, तुम्ही समोर गेले, तिथून तुम्ही उभे राहिले ना, मग इलेक्शन, वॉर, लव याच्यामध्ये सगळं काही माप असतं. त्यामुळे परमानंदजी माझे मित्र आहेत, परंतु कुठं कुठं ते चुकले ते माझं दाखवायचं काम आहे ना. कारण विजयभाई सावडा हे आपल्या ग्रुपचे कॅन्डिडेट आहे आणि ते पण आधीपासून 1-2 वर्षापूर्वी आलेले. तर फतेचंदने विचारल्यावर यांनी काहीतरी गोल गोल उत्तर दिलं आपल्या परमानंदजीने, परंतु मी तुम्हाला बरोबर उत्तर देतो हे का 10 वर्षाच्या आत तिकडे का गेले. यांच्या क्लबमध्ये थोडंसं भांडण झालं. प्रत्येक क्लबमध्ये जिथं 20 लोक आहेत, 50 लोक आहेत, 100 लोक आहेत, तिथं कधी कधी वादविवाद होतात ना, तर तसं यांच्यामध्ये भांडण झालं. तर हे कसे आपले उग्रवादी जरा परमानंदजी, तर त्यांनी काय केलं की विचार केला का आता एवढं भांडण झालंय तर आता हेमंतजी नाईक मला पुढच्या वर्षी
कदाचित मी ह्या ग्रुपमध्ये असल्यामुळे मे बी कॅबिनेट नाही देणार. मग राजेश कोठावडे पुन्हा क्लबमध्ये भांडण झालं म्हणून मला देणार नाही. मी आता कॅबिनेट सेक्रेटरी, माझे सगळ्यांशी कॉन्टॅक्ट आहे. मग ही चांगली संधी आहे. दुसरी गोष्ट, समोरचा जो ग्रुप आहे त्यांच्याकडे सध्या कॅन्डिडेट नाही. कॅन्डिडेट होते त्यांच्याकडे, पण त्यांनी विचार केला बा आपलं लॉकडाऊन असेल, मग कशाला आपल्या विजयभाई ऑलरेडी एकदा आलेले परत निवडून येणारच आहे, कशाला इलेक्शन लावावी म्हणून ते बिचारे शांत होते. परंतु याने बघितलं समोर कोणी नाही, तेही आपल्याला वेलकम करतील. आणि या सगळ्या दृष्टीने मग यांनी पुढे यायचं ठरवलं. आणि नेहमी ऐकत होते राजभाई 36व्या वर्षी झाले, 35व्या वर्षी झाले, मग आपणही 37 वर्षाचे, मग मी होऊ शकतो. हे आपण म्हणतो ना एखाद्याच्या सहवासात आल्यावर असं वाटतं की चला मी पण व्हायला पाहिजे. आणि म्हणून ते स्फुरण त्यांना चढलं. बरं, ते स्फुरण चढल्यावर मग लगेच मी जाईल आणि काय खुन्नस आली त्यांची आणि ते मग उमेदवार म्हणून तयार झाले. त्यानंतर फत्तेचंदजी रांका मध्येच त्यांनी सांगितलं की कुणीतरी त्याला सांगितलं होतं की 4 वर्षानंतर तुला संधी मिळेल, तू आत्ता का घाई करतो. फत्तेचंदजी रांका अगदी बरोबर आहे, ते मीच सांगितलं होतं. कारण की मी परमानंदजीला सांगितलं होतं की तू माझ्या बरोबर आरसी होता, तुझ्यामध्ये मी चांगले गुण पाहिलेले, तू जरा थांब ना यार, आपल्या ग्रुपचा एक विजयभाई सारडा पुढे येतोय, तुला काय एवढी घाई झाली, 3-4 वर्षांनी आपल्याकडे पुढे असे फार लोक आहेत का, तू होशील ना. समजवण्याचा प्रयत्न असतो, मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला फत्तेचंदजी, परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि तो एक घाई झाली. खुन्नस आपण म्हणतो ना, कमी वय असल्यावर कसं मारधाड कर डालेंगे, कुछ भी कर डालेंगे. आणि अशा पद्धतीने तो तिकडे गेला आणि त्याने भरलं. नंतर माझ्या एका मित्राने विचारलं पीडीजी की लायनिझम फर्स्ट ही काय भानगड आहे बा, कारण की त्यांनी पण शिकारच केली. कारण की आम्ही इतके वर्ष ऐकलेलं आहे फॅमिली फर्स्ट, बिझनेस फर्स्ट, मग लायनिझम, मग हे काय बा. मग ते म्हणे का नाही, आधी लायनिझम आणि मग पॉलिटिक्स, असं त्यांनी काहीतरी वेगळं उत्तर दिलं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कुठलाही ग्रामपंचायत असो, कोऑपरेटिव्ह बँका असो, याच्यामध्ये अनेक लोकांनी उगाच राजकारण उगाच उभं राहून आपलं आयुष्य बरबाद केलेलं आहे. आणि म्हणून लायनिझमने हे अनेक वर्षापासून 100 वर्षापासून पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे लायनिझम सांगतं की फॅमिली फर्स्ट देन बिझनेस मग लायनिझम. परंतु यांना काय वाटलं की दिवसभर लायनिझम आणि काय फक्त ते म्हणतात की पॉलिटिक्स फार झालंय. पॉलिटिक्स फक्त एकाच ठिकाणी होतं का? जर एखाद्या संस्थेत 2 ग्रुप आहेत आणि एका ग्रुपने पॉलिटिक्स बंद केलं तर मग दुसरा ग्रुप करेल का? नाही, दोन्ही हाताने टाळी वाजते, एका हाताने टाळी वाजत नाही. आणि हे काय आपले कमी पॉलिटिकल आहे का परमानंदजी? ते जबरदस्त पॉलिटिकल माणूस आहे. म्हणजे जेव्हा ते GLT होते त्यावेळी त्यांनी काय ते कॉम्प्युटरवर शिकवायचे आणि काहीचे काही आकडे ठोकायचे लायन्स इंटरनॅशनलला. आत्ता पण तुम्ही पाहिलं असेल कोविडमध्ये की आता ते अमेरिकेचा स्टाफ सगळा आपापल्या घरी बसलेला आहे, वर्क फ्रॉम होम आहे. पण ते काय म्हणे, इंटरनॅशनल वरून मेल आला की कोविडचं काम तुमचं फार भारी चाललेलं आहे आणि सगळ्या प्रेसिडेंटने सांगितलं की तुमचा व्हिडिओ मला पाठवा आणि तो एकत्र व्हिडिओ करून मी इंटरनॅशनलला पाठवणार आहे. अरे काय, दिस इज पॉलिटिक्स. म्हणजे लोकांना एकत्र आणायचं आणि आपल्या क्लब मधल्या माहिती ही दुसऱ्यांना देणं, याला पॉलिटिक्स नाही म्हणत का? मी तर म्हणाल याला डर्टी पॉलिटिक्स असं म्हणाल आपण. आणि कोविडमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आता खर तर कॅबिनेट सेक्रेटरी पोस्ट आपण सोडली, कारण की आपण उभे, मग आपण दुसरी पोस्ट कसं काय घेऊ शकतो. मग याने कोविड पोस्ट घेतली, इतक्या वेगवेगळ्या क्लब कडून पैसे गोळा केले डोनेशन आणि जिथे इथं हात चमकत होता. म्हणजे आता मी काही दिवसापूर्वी नितीनजी गडकरी यांनी फार छान सांगितलं की कोविडमध्ये काम करा परंतु राजकारण करू नका. हा रोज आपले वेगवेगळे फोटो लावतो, बोर्ड लावतो, दिस इज पॉलिटिक्स. आणि हे पॉलिटिक्स होऊ नये असं आम्हाला वाटतं. परंतु समोरचे काय म्हणतात, का तुम्ही पॉलिटिक्स करतात आणि म्हणून लायनिझम फर्स्ट असं यांनी नाव दिलेलं. नंतर हसमुख भाई यांनी परफेक्ट प्रश्न विचारला, अजून एक शिकार केली की तुझ्यामध्ये लॉयल्टी कुठे आहे म्हणे. कारण की तू कधी तुझे ते राजभाई होते, मग आता आधी एक PID होते, मग ते द्वारकाजींनी सांगितलं की आधी एक PID होते, मग हे झाले, मग राजभाईंचे राजभाई लॉयल्टी बदलतात असं त्यांचं म्हणणं होतं की आधी त्यांचे वेगळे होते, मग नंतर मध्येच हसमुख भाई म्हटले एकदम मी होतो. आता हा विषय का,
पण त्यांना फार हौस की मी राजबाईचा मेंटर होतो हे सांगायचे. मग असे मेंटोर बदलत घेतले. मग आता परमानंदजी पण मेंटोर बदललेच ना. आधी त्याचे राजबाई होते ना, सगळीकडे सांगायचे ना. मग आता ते काय म्हणतात की आता माझे हे तिकडचे सगळे 16 माझे मेंटोर. अहो मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे मेंटोर बदलत. पहिले ते चौथे आपला एक मेंटर असतो शाळेत, पाचवी ते दहावी असतो, कॉलेजमध्ये एक असतो, बिझनेसमध्ये एक असतो, मग नंतर स्पिरिच्युअल मेंटर आपला होतो. आणि हे सगळे मेंटर करत 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 एक दिवस आपण मेंटर होतो. ही खरी ती स्ट्रीम आहे. परंतु नुसते मेंटर त्याच्यावर आरोप, राजभाईंवर आरोप, हे काही मला पटलं नाही हसमुखबाईंच. तर हसमुखबाई, तुमच्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं, तुम्हाला मिळालं असं. नंतर आपले राजकुमारजी राठोड, एकदम भला माणूस हो, यांना काही पॉलिटिक्स येत नाही, एकदम चांगला माणूस. परंतु याच्या हातात त्यांना आधीच त्यांनी प्रश्न ठेवून दिले त्या परमानंद. ते बिचारे मी बघत होतो राजकुमारजी, ते नुसते त्यांचे कधी टर्न येईल आणि माझा प्रश्न कधी विचारायचा आहे यांनी दिलेला, ह्याच भांगणेमध्ये होते. मग शेवटी त्यांना एक प्रश्न त्यांनी विचारला बळजबरी, परंतु एक चांगला माणूस. मग नंतर आपले सोनीजी, त्यांनी एक प्रश्न विचारला, फार भारी प्रश्न. 8 वर्षात 6 क्लब तुम्ही कसं काय बदल, म्हणजे आपण जे विचारत होतो ते यांनी सगळ्यांनी मिळून सगळे प्रश्न यायला विचारले. 8 वर्षात 6 क्लब कसे बदलले? मग याने काहीतरी गोल गोल उत्तर दिले. मी तुम्हाला सांगतो, आधी नगर रोड क्लब होता, त्याच्यातून यांना ड्रॉप केलं. नंतर हे राजकुमारजी राठोड यांच्या क्लब मध्ये गेले, प्राईम मध्ये, त्यांनी सांगितलं बरं का. नंतर प्राईड हा नवीन क्लब काढला, तिसरा. नंतर ते प्राईड मधून त्यांना तो चालवता नाही आला क्लब, म्हणून पुणे क्लब मध्ये गेले. म्हणजे क्लब बदलला. आणि आता पुणे क्लब मध्ये गेल्यावर तिथेही जमलं नाही, म्हणून ते अग्रसेन क्लब मध्ये आले. आता अग्रसेन क्लब, मी त्यांच्या इन्स्टॉलेशनला आधी गेलेलो आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यांच्या बेसिक फंडामेंटल, की आमच्या इथं अग्रवाल समाजचे मेंबर राहतील. म्हणजे त्यांनी यांना का घेतलं की तात्पुरतं इलेक्शन पुरतं त्याला घर दिलेलं. म्हणजेच हा काही दिवसांनी हे देखील घर बदलणार आहे. त्यात द्वारकाजी काय म्हटले का, आपण हे घर बदलते, द्वारकाजी घर बदलला और क्लब बदलला, इसमें फरक आहे. अरे क्लब में अलग अलग विचार होते, इसमें हमें ऐडजस्ट करना पड़ता है. हमेशा हम कंडेम करते रहे, हमेशा क्रिटिसाइज करते रहे, हमेशा कंप्लेंट करते रहे, तो आपको एक तो क्लब में निकल देंगे, नहीं तो आपको क्लब से जाना पड़ेगा. तो इसलिए क्लब बदलना ये घर बदलने जैसा नहीं है. तो ये अभी क्लब बदलते जा रहा है, आगे आगे ये डिस्ट्रिक्ट नया बनाएगा. अग्रसेन और ये जो है ना, अग्रसेन के क्लब के राजेश अग्रवाल, तुम्हारे राजेश बंसल, उनको इसने यही बताया कि आगे जाके मैं तो क्लब बदल रहा हूँ, क्यों ना हम डिस्ट्रिक्ट बदल लेंगे, आपको नया डिस्ट्रिक्ट दूंगा, वतनदारी सुभेदारी आपको मैं डीजी बनाऊंगा, अशा ये अशा गोष्टी सांगितल्या. आणि त्यांनी बिचाऱ्यांनी त्याला क्लब मध्ये घेऊन टाकले. नंतर त्यांना राजू राठोड भाईंनी लय भारी प्रश्न विचारला. म्हणजे त्यांचे जवळजवळ एक मोठा बाणच शिखरच करून टाकले की गव्हर्नर झाल्यावर आप क्या करना चाहते हो. मग आता हे मस्त चालू झालंय परमनंट प्रोजेक्ट. 125 क्लबला 125 परमनंट प्रोजेक्ट देऊन टाकले. अरे काय खाऊ हे काय, एक एक परमनंट प्रोजेक्ट 1-1 कोटीचा असतो, 50 लाखाचा असतो. प्रत्येकाला कसं काय, एक एक बिल्डिंग असते त्यांची, प्रत्येक क्लबला कसं काय देणार हो. बरं दिले, समजा याने आणले 50-100 करोड देऊन टाकले सगळ्यांना, सगळ्यांचे परमनंट प्रोजेक्ट झाले. मग दरवर्षी 15 क्लब बंद होतात, मग ते परमनंट प्रोजेक्ट कुठं जातील हो. त्यामुळं काय सांगायची आपली कामं, पण असे काही बंडलं नाही मारायचे. दुसरे एक बंडल काय मारली यांनी, मी माझ्या कॅबिनेटमध्ये 50% महिलांना कॅबिनेट दिली. म्हणजे आता 250 जर कॅबिनेट असेल तर त्याच्यामध्ये 125 महिला. मी महिलांना हे नाही करत, मी रिस्पेक्ट करतो, परंतु काहीतरी प्रॅक्टिकली बोलणार आहोत. म्हणजे 250 पैकी 125 महिला, मग त्या कशा जातील, बाहेरगावच्या प्रवास कशा करतील, तिथं राहतील कशा, हे सगळे प्रश्न आहे ना. आणि एवढा इंटरेस्ट महिलांना नसतो. आपल्याला माहिती आहे का आपली मेंबरशिप किती आहे, महिलांची किती, त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये किती असतात, क्लब लेवलला किती असतात. परंतु नाही, आपल्या काहीतरी आपलं सांगत राहायचं, बंडला मारायचं. अजून एक काय बंडल मारली, महाराष्ट्र पोलीस बरोबर मी पोलीस अकॅडमी काढेल. आता महाराष्ट्र पोलीसनं हेच काम आहे का. त्यानंतर मी एक स्पोर्ट्स सिटी बनवेल, पॅथॉलॉजी, डायग्नॉस्टिक सेंटर, 15 सूत्री कार्यक्रम. राजकुमारजी राठोड परफेक्ट प्रश्न विचारला, यांनी असे उत्तरं दिली की आपल्या लोकांना माहिती आहे काय करू शकणार. ओ जे 16 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वर्षभर करू शकले नाही त्यांना मिळालेल्या, तेवढं हे सगळं एकाच वर्षात करणार, इतकं भारी सांगितलं. नंतर रमेश भाई शाह,
यांनी त्यांना विचारलं तुमचा जाहीरनामा काय, फार बारीकोचक प्रश्न. मग यांनी तेच सांगितलं मी एवढे परमनंट प्रोजेक्ट करेल. नंतर काय सांगितलं, की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवीन आणि तिसऱ्या कॅबिनेटमध्ये 4 कोटी रुपये एवढे 3 कोटी म्हणजे इतके मी इंटरनॅशनल वरून घेऊन येईल. बघा म्हणजे जे आपल्याला जमत नाही तो कसं करणार माहित नाही. नंतर त्या रामन अय्यर त्यांचा जो मित्र आहे त्यांनी एक मेसेज पाठवला की मैं 5 लाख रुपये देणगी देऊंगा. म्हणजे मला तर ते रामलीलाच आठवली, कारण नंतर लगेच हा देणगी देतो तो देणगी देतो नंतर काय त्याचा हिशोब नाही. तर अशा प्रकारे ते चालू झालं. मग आपले एपेन सर आले, त्यांनी मध्येच एक गुगली टाकली की मैं जब डीजी था तब कोणसे क्लब मर्ज हुए परमानंदजी. आता या प्रश्नाचा काय त्या परमानंदजीच्या इलेक्शन मध्ये संबंध आहे का, परंतु त्यांना मध्येच हाऊस येते. बरं जाऊन दे, ते काय त्याला काही उत्तर आलं नाही. मग अजून एक गोगली टाकली, तर तेरा 15 सूत्री कार्यक्रम तुझा काय असं पतेचंदजी विचारलं. कारण पतेचंदजींना माहीत होतं की हा सगळ्या बंडला मारतोय. मग त्याने परत त्या बंडला चालू केल्या, अकॅडमी, स्पोर्ट सिटी, नंतर काय काय गोष्टी माझ्या तर लक्षात नाही इतक्या त्यांनी बंडला मारल्या. म्हणजे या सगळ्यांनी मिळून त्याची जवळजवळ पोल खोलच केली. मग आपले द्वारकाजी आणि राज पिलाई यांनी एक प्रश्न विचारला की अरे तू बोल रहा था की 51 लाख रुपये तू देंगा इलेक्शन के पहिले, तो उसका क्या हुआ. तर परमानंदजी काय म्हणे, का मी एक ट्रस्ट चालू केलाय म्हणे आणि मी त्याच्यात पैसे ठेवले. आता आपल्या क्लबमध्ये आपल्या लायन्समध्ये अनेक लोकांचे ट्रस्ट आहे आणि ते करोडो रुपये त्या ट्रस्टमध्ये टाकत असतात. याचा अर्थ ते लायनिझमचं काम झालं का. थोडक्यात आपल्या एका रूम मधले पैसे काढायचे, दुसऱ्या रूमच्या कपाटात ठेवायचे स्वतःच्या आणि म्हणायचं मी ऍक्टिव्हिटी केली. असं झालं ना, मी ट्रस्ट केलाय आणि त्याच्यात मी 51 लाख रुपये टाकले. तसं काय पत्ता आहे का पुढे. बरं, एवढ्या करून थांबले नाही, पुढे काय म्हणे, याच्यानंतर जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर निवडून येतील तर त्यांना पण मी सांगेन की माझ्या ह्या ट्रस्टमध्ये पैसे घाला. अरे म्हणजे हा ट्रस्ट एक दुकानदारी आहे, म्हणजे काय बोलायचं काय नाही, यालाही काहीतरी कुठेतरी पूर्ण विराम द्यायला पाहिजे. त्यानंतर द्वारकाजींनी त्यांना प्रश्न विचारला की आम्हाला असं विचारलं जातं म्हणे का तुम्ही इलेक्शनच्या वेळेस तोंड का उघडता, कारण की इतर वेळी तर आम्ही पुढे येत नाही. तर त्यांनी काय सांगितलं की आमचा बिझनेस आहे म्हणे आणि त्या बिझनेसमध्ये आम्ही बिझी असतो आणि हे जे कायम वर्षभर असतात यांना काही म्हणजे त्यांना त्यांचं पोट भरलेलं आहे किंवा त्यांना काही आवश्यकता नाही असं ते म्हटले. मी त्यांना साधा प्रश्न विचारतो द्वारकाजी की मी तुमच्याबद्दल नाही बोलत, परंतु एखादा कलाकार आहे, एखादा म्हणजे असं मिमिक्री करणारा आर्टिस्ट किंवा स्टँडिंग कॉमेडियन, तो दरवेळेस राज कपूर, सुनील शेट्टी, अशोक कुमार यांच्याच आवाज काढत बसला तर लोक काय म्हणतील. आता नवीन जमाना आहे, आता नवीन सगळे हिरो आले आहेत, जुनच घेऊन चाललाय, याच्याकडे जुनच मटेरियल आहे, तर त्याला कोणी बोलवतील का. तर त्यामुळं आपल्याला बोलवत नाही, मग आपण इकडे तिकडे एमपी यूपी तिकडे तिकडे फिरता. परंतु तुम्ही जर काहीतरी नवीन आणा ना, मग तुम्हाला बोलवतील ना लोक. म्हणजे आपल्याला बोलवत नाही म्हणून सांगायचं की मी कामात व्यस्त आहे आणि दुसरे रिकामे, असं सांगणं चुकीचं आहे. तर म्हणून तुम्ही जो आहे प्रश्न विचारला त्याला पण मी ह्या उत्तर दिलं. मग नंतर आले आमचे माझे मित्र, परम मित्र रमेशभाई शाह. त्यांनी विचारलं, त्याच्या आधी एक बंडल मारली आणि आपल्या परमजीने बोलता बोलता, मी इसामेचा बेस्ट प्रेसिडेंट होतो. असं इसामेचा बेस्ट प्रेसिडेंट कधी कोण होतं का हो, म्हणजे लोक ऐकतात म्हणून काही टोकम टाक. मग नंतर आले आपले मित्र रमेशभाई शाह, त्यांचा एक सूत्री कार्यक्रम, हजार मेंबरचे 2 क्लब, त्यांना ते वर्षातून 4 कंप्लेंट करत असतात इंटरनॅशनलला आणि त्यांचं कसं आहे काय ते सगळं जवळून बघत असतं, हे डॉक्युमेंट आहे का ते डॉक्युमेंट आहे का. मी काय म्हणतो, तुम्ही तुमचे क्लब बघा ना, तुमच्या क्लबमध्ये किती मेंबर आहे ते बघा, तुमच्या क्लबमधून एक प्लॅटिनम क्लब बाहेर पडला तो आज किती मोठा झालाय ते बघा, तुमच्या क्लबमध्ये 15-16 मेंबर येऊन जाऊन ते खोळेच प्रेसिडेंट होत असतात, तुम्ही हे बघा ना, तुमचा क्लब काय करतोय ते बघा. नुसतं आपल्या दुसऱ्यांचे, बरं तुमच्या क्लबमधले जे आमचे माझ्या वडिलांचे भाऊ होते घनश्यामजी चव्हाण, यांना कधी काढलं त्यांना कळलं नाही हो, ते मला म्हटले की मला माहित नाही आमच्या क्लबमधून बिचार, ते म्हणजे ते जे लॉयल्टी दाखवतात त्यांचा कार्यक्रम करायचा आणि म्हणायचं की बा यांचा क्लब काय त्यांचा क्लब काय. तर रमेश भाई मी तुम्हाला रिस्पेक्टफुली म्हणतो की तुम्ही ना आमच्या क्लब बद्दल बोलू जाऊ नका, तुम्ही आमच्या घरी आहे, मी तुम्हाला सगळ्या क्लबची लिस्ट दाखवतो कोण कोण कुठे राहतं दाखवतो आणि मग तुम्ही आरोप करा. त्यानंतर त्याला सांगितलं परमानंदजीला की तुमचं सोशल काम काय, परत ठोकम ठोक, मी 2.5 लाख मुलांचा रिप्रेझेंटेटिव्ह होतो, मग मी अखिल भारतीय विद्या परिषद मध्ये होतो,
मग मी भाजपाचा उपाध्यक्ष झालो. परंतु एवढं झालं तर मग लायनिझम मध्ये कशाला आला भाऊ, इकडे तुला किती स्कोप होता, तू आमदार झाला असता, खासदार झाला असता, काही म्हणजे आपलं ठोकम ठाक करत बसले. मग नंतर अजून एक गोळीबार केला आमच्या फतेचंद सरांनी, म्हणजे प्रेमात म्हटले ते, त्यांचं माझं काही असं वाईट नाही. ते म्हटले की दीपक भाई म्हटले बहुते की गिरीश मालपानी हे पुणे क्लबचे असोसिएट मेंबर होते आणि ते पुणे क्लबचा सगळा गैरव्यवहार पाहून त्यांनी पण तो क्लबला सोडचिठ्ठी दिली. मित्रांनो तसं नाहीये, मी आता इलेक्शन कमिटी चेअरपर्सन होतो आणि म्हणून मी तो जो क्लब आहे पुणे क्लब त्यांचा कॅन्डिडेट होतो आणि म्हणून मी त्या क्लबची काही दिवसांसाठी मी तिथून मेंबरशिप काढलेली. परंतु कोणी काही करायचं त्याच्यावर कोणी काही सांगायचं हे जे आहे ना हे काही मला पटलं नाही आणि त्यामुळं त्याला हे उत्तर देणं हे मी ठरवलं होतं. नंतर आमच्या द्वारकाची काल तर एकदम इमोशनल झाली, कारण की आता हजार हजार मेंबर मग आपण कसं होणार ना, म्हणून ते फार इमोशनल झाले. फार त्या क्लबचं फार त्यांनी हे सांगितलं असं द्वेषात होते. द्वारकाजी तुमचा क्लब जो आहे गणेश खिंड चांगला क्लब आहे, माझे अनेक मित्र आहेत तिथं, तिथं किती मेंबरशिप होती. नंतर विजूभाऊ भंडारी आले, मग तुम्ही 170 ते 300 केले ना, आम्ही काय बोललो का. विजयभाई गेले, परत 175 झाले, 125 का 175 झाले, आम्ही काय बोललो का. ती पण मोठी संख्या ना, 125 एकदम निघून जाणे हे काय इझी गाव. म्हणजे तुमच्याबद्दल सगळं चालतं आणि नुसतं आमच्याबद्दल सांगणं, म्हणजे आपण म्हणतो ना की दुसऱ्याचा गणपती काहीतरी आहे ती म्हण, ती मला आता आठवली नाही, परंतु दुसऱ्यांचा बाब्या आपलं ते काट असं काहीतरी, आपला तो बाब्या दुसऱ्याचं काट, अशा प्रकारे ते जे पिक्चर करतात इमोशनल होतं ते हे आता सोडून द्या, हे आता लोकांना माहिती आहे. नंतर हसमुख भाईंनी अजून एक सांगितलं, असे कागदच काढायचे कलीम शेख, योगेश परदेशी, मनोज नायडू हे आधी तुमच्या क्लब मध्ये होते, आता ते कुठं आहेत. अरे काय, लोक क्लब जॉईन करतात 10 वर्षांनी सोडतात. तुमचाच क्लब बघा ना, तुमच्या क्लब मध्ये किती मेंबर होते सुप्रीम मध्ये, मग नंतर कमी झाले, मग ते आमच्या डॉक्टर अस्मिता सुराणा यांचा एक क्लब तुम्ही मर्ज करून घेतला, मेंबरशिप वाढली, मग परत त्याच्यातून एक लायन्स क्लब फ्युचर बाहेर पडला. तुमचं सांगा ना साहेब, तुम्ही दुसऱ्यांवर जेव्हा बोट दाखवता तेव्हा 3 बोट तुमच्याकडे आहे हे तुम्ही बघा ना. उलट सगळेजण एकत्र येऊन नुसतं दरवर्षी एक ते आमच्या राजभाई आणि त्यांचा क्लब यांना टार्गेट करायचं. मी काय म्हणतो, तुम्ही 16 पिढीची ना, तुम्ही सगळे तुमचे एकत्र येऊन तुमचे किती वोट होतात ते बघा, काही वर्षभर काम करा आणि अजून मत मिळवा, तुम्ही निवडून याल ना. तुम्ही नुसतं इंटरनॅशनलला ते कंप्लेंट करणं, त्याच्याबद्दल गरळ ओकणं, हे करणं तुम्ही कशाला करता. तुम्ही तुमच्याकडे बघा ना राव, तुम्ही तुमचे मतं वाढवून घ्या ना, वर्षभर काम करा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही नुसतं त्या पुणे क्लबच्या मेंबरशिपवर म्हणता, पुणे क्लबची अजून 25% बोललो, अजून 75% आमच्याकडे आहे. तर तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, 145 नवीन क्लबचा घाट कोणी घातला होता, तुम्हीच घातला होता ना. आपल्या लायनिझमच्या D2 हिस्ट्रीमध्ये 125 क्लब गेल्या 50 वर्षापासून आहे, गेल्या 60 वर्षापासून आहे, आणि तुम्ही 3 दिवसात 143 नवीन क्लब देतात. अरे मग कुठं गेलं तुमचं यावेळेस, म्हणजे दरवेळेस आम्हाला नाव ठेवायचे आणि तुम्ही जे करतात ते ओके. मी तर असं ऐकलंय की हे इलेक्शन झाल्यावर तुम्ही परत सगळे 145 क्लबचा घाट घालणार, तेव्हा मग बघू ना आपण कोण काय म्हणतं. तर मित्रांनो बरेच मुद्दे होते, अजूनही होते, परंतु शेवटी वेळेचा भान राखला पाहिजे म्हणून मी जास्त बोलत नाही, कारण की शेवटी ही विजयभाईची प्रचार सभा आहे आणि विजयभाईंनी त्यांच्याबद्दल सांगितलंय, जितूभाईंनी सांगितलेलं आहे, राजभाई मुचालही प्रचारासाठी सांगणार आहेत. माझा आज काम एवढंच होतं की जे जे प्रश्न आले होते त्यांना माझ्यातर्फे आपल्या ग्रुपतर्फे उत्तर देणं, ती उत्तरं मी दिलेली आहे. याच्यानंतरही परत काही कार्यक्रम घेतला तर परत आपण एकत्र जमू. मला मी थोडा जास्त वेळ घेतला, परंतु मला बोलायची आपण सगळ्यांनी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू गिरीश भाई. आणि आपल्या या मीटिंगला आपल्या डिस्ट्रिक्टच्या फर्स्ट लेडी लायन अनुराधाजी शास्त्री पण आहेत, मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो. अनम्यूट करा मॅडम, अनम्यूट करा, अनम्यूट. दीदी तुमच्याकडनं ऍडमिट करता येतो.
आता करू शकतात. यस थँक्यू डीडी. थँक्यू गिरीशजी. थँक्यू. येतोय आवाज? येतोय ना? हो छान येतोय. येस. नाही मला बोलण्यासारखं खूप काही आहे पण मी नाही बोलणार आता. यानंतर मी आमंत्रित करते पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजजी मुछाले. नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची माफी मागतो. अनेक नवीन सदस्य इथे आहेत, अनेक नवीन क्लबचे ऑफिसर इथे आहेत, अनेक माझ्या भगिनी इथे आहेत. जे चार वर्ष जुने लायन आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार आणि हे सगळ्या पद्धतीने कसं चालतं. पण अनेक इथे नवीन मंडळी ज्यांनी मला गेल्या दोन तीन वर्षामध्ये एक ट्रेनर म्हणून, एक फॅकल्टी म्हणून, एक इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून बघितलं आणि आज जे काही मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यांना कुठेतरी थोडस असं डिस्टर्ब होऊ शकतं, त्याच्यासाठी मी आधीच आपल्या सर्वांची मी माफी मागतो. इलेक्शन्स आहेत, प्रत्येक वर्षी येतात, प्रत्येक वर्षी जातात, आरोप प्रत्यारोप सगळे होत असतात. पण यावर्षी जाणीवपूर्वक ठरवलंय मित्रांनो, कुठल्याही माजी प्रांतपालांना माजी प्रांतपालांबद्दल काहीच बोलायचं नाही. इनफॅक्ट मी वकील साहेबांना फतेजनजींना आमच्या फेडरेशनच्या मीटिंगा जेव्हा होता तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की सर ये साल मैंने डिसाइड किया है कि हम आप किसी के बारे में कुछ नहीं बोलेंगे. कारण की मी वर्षानुवर्ष बघतोय की या निवडणुका जेव्हा येतात पीडीची तिकडनं काही येतात इकडनं काही येतात आणि हा वॉर जो काही असतो तो सेकंड वाईज डिस्ट्रिक्ट गव्हर्नरचा जो इलेक्शन आहे तो अननेसेसरली गडूळ वातावरण करून पीडीची विरुद्ध पीडीची हे रंगून टाकतात, यांना दुसरा काही उद्योग नसतो. आणि त्याच्या मागचं कारण आहे की आजपर्यंत ज्या ज्या गेल्या तीन चार वर्षात त्यांनी ज्या ज्या कॅन्डिडेटला सपोर्ट केलेला आहे किंवा ज्या ज्या कॅन्डिडेटला यांनी मांडीवर घेतला आहे, सोबत घेतला आहे, तो कमकुवत असतो. त्याच्याबद्दल बोलण्यासारखं काही नसतं. आपण ज्या उमेदवाराला सपोर्ट करतो त्याच्याबद्दल बोलण्यासारखं त्या उमेदवारामध्ये भरपूर दम असतो. म्हणून हे फक्त डायव्हर्ट करण्याच्या दृष्टिकोनात नाही करतात. म्हणून जाणीवपूर्वक ठरवलंय की यावर्षी काही नकारात्मक बोलायचं नाही कारण की त्याची गरजच नाही. मी काही गोष्टींचा उहापोह करणार आहे. पर्दाफाश आणि ते सीधी बात, रोकटोक या कंप्लेंट, इन्क्वायऱ्या आणि अनेक लोकांनी फोन करून करून लोकांना भरपूर कानात भरपूर काही गोष्टीचा विष पेरण्याचा प्रयत्न केला. पण आता आपल्या यावर्षी आनंद या गोष्टीचा आहे की अनेक लायन मंडळी मित्र जे आपले आहेत ते सुज्ञ आहेत आणि त्यांना कळतंय की आपल्याला कोण काय कसं बोल बोलय्या किंवा विष पेरण्याचं काम करतंय. चार पाच गोष्टी आहेत ज्याचा खुलासा इथे करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मी आधीच त्या गोष्टींची माफी मागितली. कारण की ते खुलासे जर का केले नाही तर मग जे खोटं बोलतात आणि रेटून बोलतात मग तेच खरे आहेत का काय असं कुठंतरी प्रचार होतो. निश्चितपणे आमच्या क्लबच्या मेंबरशिप बद्दल मी बोलेन. गेले चार वर्ष मी पण थकलो ऐकून ऐकून त्यांच्याकडनं. निश्चितपणे स्वाती गांधींना आमच्या क्लबमधनं का काढावं लागलं त्याच्याबद्दल मी बोलेन. निश्चितपणे आमच्या क्लब मेंबरशिपमध्ये काय इरेग्युलरिटीज काय असतात काय नसतात त्याच्याबद्दल निश्चितपणे मी बोलेन. कारण की मला माहित होतं की रोक ठोक में सिर्फ राज उछाल होगा और पर्दाफाश में सिर्फ हमारे क्लब की मेंबरशिप होगी आणि हे सगळं नेगेटिव्ह जे काही त्यांना बोलायचं होतं या दोन कार्यक्रमांमध्ये बोलले. आणि पुढच्या आठवड्यात आता जे कॅन्डिडेटचे प्रेझेंटेशन होणार तिथं असा उगाच आव आणणार की आम्ही किती पॉझिटिव्ह कॅम्पेन करतो. पण आम्हाला ह्या असे खोटे प्रोग्राम आणि सिरियल आपण चालवत नाही किंवा टीव्ही सिरियल आपली नसते की एक एपिसोड दाखवा दोन एपिसोड काय वेब सिरीज चाललेली नाही. मग जे काही आम्हाला बोलायचं आहे ते दरवर्षीच आपण प्रेझेंटेशनच्या मीटिंग माध्यमातून बोलतो. सर्वात प्रथम माझ्या मेंबरशिपवर येतो मित्रांनो. यांनी उगाच गोंधळ घातलाय म्हणजे मला वाईट या गोष्टीचं वाटतं. अनुभवी माजी प्रांतपाल आहेत ते आणि त्यांना या काय गोष्टी कळत नाही मला आजपर्यंत कळलेलं नाही. 193 फॅमिली युनिट्स आहेत मित्रांनो आमचे. त्या 193 फॅमिलीचे आमचे 538 सदस्य आहेत आणि बाकी जे आमचे सदस्य आहेत ते मेंबरशिप ऍट लार्ज, ऑनररी आणि प्रिव्हिलेज मेंबरच्या कॅटेगरीमध्ये असतात. सिम्पल आहे. चार वर्षापासून यांचं संशोधनच चाललंय, चार वर्षापासून यांच्या कंप्लेंटात चालल्या आहेत, चार वर्षापासून हे सगळे ओपोज या गोष्टीचा चाललाय. पण आजपर्यंत यांच्या हाती काही लागलं नाही आणि छाती ठोकून सांगतो याच्या पुढे यांच्या हाती काही लागणार नाहीये. कारण की जे काही आम्ही केलेलं आहे ते सिस्टमॅटिक केलं आहे आणि जे काही चुकीचं होतं, जे काही चुकीचं करणारा व्यक्ती होता तो हाच व्यक्ती होता जो आज सगळ्यांना हे सगळं पुरवतोय. इनफॅक्ट मी या व्यासपीठावरनं काल काही ग्रुपमध्ये जे काही आमचे डिसेंबर मधले ड्रॉप मेंबरची लिस्ट पाठवली, एप्रिल मधल्या ड्रॉप मेंबरची लिस्ट पाठवली, त्या माजी प्रांतपालांचं मी अभिनंदन करतो की आमचं जे काम होतं ते तुम्हीच करून टाकलं म्हणून आज आमचं 5 मिनिटं वेळ त्यातनं वाचणार आहे. 193 फॅमिली युनिट, 334 मेंबर आणि जे आमचे दुसरे मेंबर्स आहेत मित्रांनो, 6,500 स्क्वेअर फुटामध्ये ज्यांच्याबरोबर आम्ही एक ब्लड बँकेचा प्रोजेक्ट घेऊन येत आहोत, त्या ब्लड बँकेचे सदस्य, त्या ब्लड बँकेचे एक्झिक्युटिव्ह स्टाफ आणि त्या ब्लड बँकेमध्ये आम्हाला मदत लागणारी जी काही मंडळी फ्रंटलाईन वॉरियर असणार आहेत त्या लोकांना आम्ही सदस्य मेंबरशिप ऍट लार्ज म्हणून केलंय. आमच्या इपिक मध्ये लिओ जे काही आमचे 150 मेंबर आहेत त्या 150 लिओ मेंबर्सला आम्ही
लायन मेंबर म्हणून केलेला आहे मेंबरशिप एट लार्ज मध्ये आणि इपिकचा शो कसा होतो काय होतो या सगळ्या माजी प्रांतपालांना माहिती जे आमचे प्रतिस्पर्धी समोर उमेदवार आहेत ते गेली चार वर्ष त्या शो मध्ये तिथे असतात आणि हे असे सगळे सदस्य आहेत. तो उगच कुठेतरी खोटे सदस्य आहेत, बोगस सदस्य आहे, फिक्टिशियस मेंबरशिप आहे. आणि काल जो काही एक आपल्या माजी प्रांतपाल जे डॉक्टर आहेत व्यवसायाने, मला आश्चर्य वाटतं की डॉक्टर माणसाला एवढा वेळ संशोधनासाठी लायनिझमच्या मेंबरशिपसाठी कसा मिळतो मला आजपर्यंत गणितच कळलं नाही. पण गेले 26 वर्ष मी त्यांना बघतोय, लिओपासून मी त्यांना अनुभवतो कारण की मी लिओ प्रेसिडेंट होतो तेव्हा ते गव्हर्नर होते. गेल्या 26 वर्ष निवडणुका आल्या ना की त्यांचं संशोधन या सगळ्या गोष्टींचं चालू होतं. म्हणजे प्रॅक्टिस कमी झाल्यामुळे इथे वेळ मिळत असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण ते संशोधन करता करता कुठेतरी चुकतात. आता लिओ जर का चार वेगवेगळ्या ऍड्रेसवर राहणारे असतील, मी नीट सांगतो मित्रांनो तुम्हाला पण मेंबरशिप ग्रोथ करण्यासाठी हे अशा गोष्टी हे कधीच कोणी कोणाला यांना कळल्याच नाही, कधी नीट वाचलंच नाही. 26 वर्षाच्या आज जर का चार विद्यार्थी एका कॉलेज किंवा एका कोचिंग क्लासमध्ये किंवा एका स्कूलमध्ये असतील तर त्या चार विद्यार्थ्यांची जरी ऍड्रेसेस वेगळी असतील तरी त्यांचा 4 ते 5 लोकांचा एक फॅमिली युनिट तयार होतो. हे कॉन्स्टिट्यूशनली आहे, मी काही वेगळं बोलत नाहीये. मेंबरशिप ऍट लार्जचा कॉन्सेप्ट फार सिम्पल आहे, त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे ते जीबीला आणि ऍक्टिव्हिटीला येऊ शकतात, नाही तर त्यांच्या त्या मेंबरशिप फक्त तुम्हाला इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट आणि मल्टिपल ड्यूज भरायचे आहेत. मग यात चुकीचं काय केलं आम्ही आणि इंटरनॅशनलच्या क्रायटेरियामध्ये केलं म्हणून 4 वर्ष यांच्या हातात काही लागत नाही. काल एक माजी प्रांतपाल तिथं बोलले की 2 वर्षापूर्वी मी गव्हर्नर असताना मग का नाही काय उद्योग करता आला तुम्हाला गव्हर्नर असताना. मी यांचं लॉग इन बंद केलं होतं, इंटरनॅशनल यांचं लॉग इन बंद करून टाकलं होतं. अहो मग चालू कसं झालं? कारण की ते बंदच झालं नव्हतं. हे बंद करण्याचे प्रयत्न कधी करत होते? विजय सरडा मागच्या वेळी जेव्हा उमेदवार होते तर आम्ही डिस्ट्रिक्ट इंटरनॅशनल ड्यूज आम्हाला भरायच्या होत्या, त्यावेळेस हा उद्योग करण्यासाठी त्यांनी तो धाडस केला होता. पण आंतरराष्ट्रीय संघटना अशा कुठल्याही लेटरला आणि कुठल्या असे हजारो पत्र रोज त्यांच्याकडे पोहोचतात, तर काही त्यांचा तो घाट झाला नाही. काल अजून एक माजी प्रांतपाल बोलले की 2016 साली स्टेटस को तोही अतिशय खोटं सगळं जे काही आहे ते. अहो इथं कॉन्फरन्स संपते आणि दुसऱ्या दिवशी कसं काय ऑटोमॅटिक आमचा क्लब स्टेटस कोडून बाहेर येतो? अभयभाई जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीला उभे होते 15 मतं यांना आमच्या क्लबची द्यायला लावायची नव्हती म्हणून 8 दिवसापूर्वी यांनी गाढ घालून सगळा गोंधळ घातला. एनिवे आता मागं काही जायचं नाही, पण मेंबरशिपच्या दृष्टिकोनातून जे काही हे ओवापोह करतायत, आता 177 मेंबर डिसेंबरमध्ये आम्ही का काढले? कारण की आमच्या साहेबांचा उद्योग होता. हा साहेबांचा उद्योग मी का म्हणतोय, 17-18 साली क्षमा शर्मा आमच्या क्लबच्या सेक्रेटरी होत्या, आमच्या क्लबचे जीएमटी परमानंदजी शर्मा होते, 400 मेंबरची पिन, 400 मेंबरचे अवॉर्ड सगळे त्यांच्या नावावर आले, त्यांच्या ब्रोशर मध्ये लिहिलंय तुम्ही सगळ्यांनी नीट वाचा. इंटरनॅशनल प्रेसिडेंटचा मेडल मेंबरशिप ग्रोथचा त्यांनाच आलाय. आता ते लोक जशी पद्मश्री वगैरे परत पाठवतात ना, तशी हिंमत असेल तर तो मेडल आधी परत पाठवा. म्हणजे जेव्हा तुम्ही अवॉर्ड घेतले, रिवॉर्ड घेतले, जेव्हा तुम्ही मेंबर चढवले ते सगळे योग्य. आणि आज हा बाहेर निघाल्यानंतर हा सगळा उद्योग करणार हे आम्हाला माहीत होतं, म्हणूनच डिसेंबर महिन्यामध्ये 177 मेंबर आणि आता 168 मेंबर आम्ही ड्रॉप केले. कारण की ह्या सगळ्या गोष्टींचे रेकॉर्ड त्याच्याकडे होते आणि हा माणूस आम्हाला याचे रेकॉर्ड देणार नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव होती. आणि उर्वरित सगळ्या मेंबरचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत आणि हे रेकॉर्ड योग्य वेळी योग्य प्लॅटफॉर्मवर आणि योग्य दिवशी आम्ही ते सगळ्यांसोबत निश्चितपणे मांडू, एवढं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. 192 मेंबर आहेत मित्रांनो, फॅमिली युनिट आमचे 192 आहेत. मग आम्हाला कशाला 1000 लोकांसाठी हॉल लागतो? 192 मेंबर आहेत ना आमचे, मग त्यांच्या परिवारातले लोक आम्ही मेंबर याच्यासाठी करून घेतलेत की 5 करोडचा प्रोजेक्ट आमचा तो येतोय. तुम्ही आता सगळ्यांनी व्हिडिओच्या क्लिपिंगमध्ये तो बघितला असेल आणि त्याची एक सेपरेट क्लिप मी तुम्हाला पाठवतो की तो 17,000 स्क्वेअर फूट मध्ये आपण किती मोठा प्रोजेक्ट आणतो. यांचं दुखत कुठे आहे मित्रांनो? लीडरशिप मध्ये आमचा हात धरू शकत नाही, मेंबरशिप मध्ये आमचा हात धरू शकत नाही. आता सर्व्हिस प्रोजेक्ट मध्ये आम्ही 5-7 करोडचा मोठा प्रोजेक्ट घेऊन येतोय. मग तो जर का कार्यान्वित झाला, डिस्ट्रिक्ट मध्ये सगळे क्लब जरा त्या प्रोजेक्ट मध्ये जॉईन झाले, कारण की हे परमानंद शर्मांना माहिती आहे की मी त्या प्रोजेक्टला लोकार्पण डिस्ट्रिक्ट मध्ये कसं करणार आहे. त्याचं ब्रँडिंग जे आहे ना मित्रांनो, दर्शनी भागामध्ये कुठेही लायन्स क्लब पुण्याचं नाव नाहीये, सगळीकडे फक्त लायन्स क्लब इंटरनॅशनलचंच नाव असणार आहे. म्हणून यांना ती भीती आहे की कुठं मग ही स्टेप पण जर का राजवेनी घेतली तर आपलं सगळं अवघड होईल. मेंबरशिप बद्दल आपण सगळ्यांनी निश्चिंत राहा, कुठेही बोगस नाही, फिक्टिशियस नाही. आणि आज मी कमिट करतो मित्रांनो, ज्या दिवशी लॉकडाऊनचे सगळे नियम उठतील याच बालगंधर्वमध्ये या सगळ्या माजी प्रांतपालांचा लायन्स क्लब पुण्यातर्फे मी सत्कार करीन आणि माझे सारेचे सारे 838 मेंबर त्या कार्यक्रमात मी आणीन. फक्त यांनी त्या कार्यक्रमाला यायची हिंमत दाखवावी आणि माझं निमंत्रण त्यांनी स्वीकारावं. या 838 सदस्यांना यांच्या समोर बसवीन आणि यांना काय परेड बघायची, काय परेड घ्यायची ती सगळी परेड नावानिश्चित मी इंट्रोडक्शन यांना सगळ्यांना करेल. उगाच कुठेही भूल भल्ल्यामध्ये लोकांना घेऊन जाऊ नका. प्रत्येक वर्षी हे पुणा क्लब टिमका ढिमका हे करण्याची काही गरज नाही. सफला ओसवाल आमच्या या वर्षी प्रेसिडेंट होत्या म्हणून आम्हाला 10 लाख रुपयाचं डोनेशन त्यांच्या मार्फत येऊ शकलं. त्यांच्यासोबत कृपा नागेशकर मॅडम आम्हाला जुडल्या, तर प्रत्येक कार्यामध्ये ते ऍक्टिव्ह असतात. आम्ही दुसऱ्या क्लबमधून लोक काय घेतली, कशासाठी घेतली, हा तुमचा उद्योग नाही.
हा तुमचा उद्योग नाही म्हणून मेंबरशिप बद्दल निश्चिंत राहा, कुठेही काही त्रास होणार नाही, काही इरेग्युलरिटीज नाही, इंटरनॅशनलची इन्क्वायरी वगैरे काही नाहीये. मी तुम्हाला आताही सांगतो, इंटरनॅशनलचं पत्र आहे माझ्याकडे, तेही मी योग्य वेळी तुमच्या समोर सगळ्यांसमोर ते घेऊन येईन. त्यांनी असं त्या पत्रामध्ये लिहिलं आहे की तुम्ही मेंबरशिप एवढी चढवताना किंवा एवढी तुम्ही एंटर करताना जर का तुमच्याकडनं ह्युमन एरर किंवा अनइंटेन्शनल लॅप्सेस झालेले असतील तर ते करेक्ट करून घ्या. आता आम्ही करेक्ट करतोय, सगळे करेक्शन्स आम्ही करतोय, जे सगळं जे यांनी सगळं खाऊन पिऊन गेलं आणि खरगटा आम्ही साफ करतोय. सॉरी टू यूज दिस वर्ड, बट हे लवकर कळेल, मराठीत म्हटलं की लवकर समजतं. यांनी ज्या ज्या काही चुका केल्या मग त्या आमच्या स्वाती गांधींनी 7 महिने 8 महिने गप्पच बसल्या. काल एका मीटिंगमध्ये राजू राठोड तिथं म्हणतात की अजय गांधी, अहो स्वाती गांधीचा नवरा आहे तो, तिला माहित नाही का 3 वर्षापासून तो रोस्टरवर आहे. काही खोटं बोलायचं, काही कुठे अॅफिडेव्हिट आणले, हे आणले, ते आणले. अहो तुम्ही ज्यांचे ज्यांचे अॅफिडेव्हिट गोळा करायला जाणार होतं ते सगळे मेंबर आता ड्रॉप झालेत. तुमचे अॅफिडेव्हिट तुमच्याकडेच राहू द्या, कुणालाही समोर आणायची काही दाखवायची काही गरज नाही. कारण की यांचे उद्योग आम्हाला माहितीये, मी लहानपणापासून 26 वर्षापासून यांच्या मांड्यांवर खेळलेलो आहे. हे कुठं काय करतात हे सगळे मला यांचे खेळ मला सगळ्या या गोष्टींची माहिती आहे. रिमूव्हल ऑफ स्वाती गांधी सिम्पल आहे. 17 फेब्रुवारीला ही बाई किती हुशार आहे बघा मित्रांनो, 17 फेब्रुवारीला मध्यरात्री 1:30 आमच्या क्लबचे 90-95 मेंबर आणि परमानंद शर्मा, शमा शर्मा आणि रामकृष्ण अय्यरला विदाऊट बोर्ड रिझोल्युशन, विदाऊट बोर्डच्या परवानगीने ही डायरेक्ट ट्रान्सफर करून टाकते. आणि गंमत बघा, फक्त ही 3 ते 4 मंडळी लायन्स क्लब अग्रेसरमध्ये गेलेत, बाकी सगळे 96 हवेत आहेत, म्हणजे त्यांचं ट्रान्सफर नाहीये. हे नाटकं का होती, कारण की ती 10 मतं कमी करायची होती. पण आम्हाला त्यात दुःख नव्हता, कारण की त्यात मेजर शर्मा परिवारच होता आणि तो असंही आम्ही त्यांना सांगणारच होतो की आम्ही त्यांना ट्रान्सफर करतोय म्हणून. तर जी व्यक्ती विदाऊट बोर्ड रिझोल्युशन, आता तुमच्या क्लबमध्ये जर का तुमच्या सेक्रेटरीने किंवा तुमच्या ट्रेजरने किंवा तुमच्या प्रेसिडेंटने जर का अशा पद्धतीने वागलं तर आपण काय करणार आहोत. आणि पासवर्ड तिच्याकडे मित्रांनो, आता पासवर्डचं पण खोटं नाटक कसं करणार त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. पण आता ती डिस्प्यूटमध्ये वस्तू आहे म्हणून मी आज बोलत नाहीये. पण निवडणुका झाल्या झाल्यानंतर सगळ्यांना ती कॅसेट मी निश्चितपणे वाजवून, कारण की एक डिस्प्यूट रेझोल्युशन मध्ये तिने कंप्लेंट केली की मला सेक्रेटरी पदावरनं काढलं. आमच्याकडे सगळं कॉन्स्टिट्युशनली तिला काढण्याची सगळी प्रोसेस आम्ही पूर्ण केल्यानंतरच आम्ही तिला काढलंय. पण आता डिस्प्यूट असल्यामुळे मी त्याचा उहापोह जास्त करू शकत नाही. पण तेही छाती टोकून सांगतो, कायदेशीर कॉन्स्टिट्युशन मध्ये ज्या पद्धती असतात त्याचं केलं आणि तिला काढलं नसतं. पासवर्ड तिच्याकडे होता, चेंज पासवर्ड तिच्या ओटीपी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तिचाच होता आणि त्या ओटीपीवरच त्यांनी फरगेट पासवर्डवरनं तो खेळ केला. आता फरगेट पासवर्ड आणि नवीन पासवर्ड तिच्याकडे ठेवला असता उद्या तिने मला आणि विजय सारडांनाच क्लबमधनं ड्रॉप केला असतं, म्हणजे आमची उमेदवारीच हवेत सोडली असती. आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणून तिचं काढणं पण कायदेशीर आहे. तिसरी गोष्ट, त्यांचे पैसे कसे गोळा होतात, बँकेचं काय होतं, 4-4 वर्ष यांच्या बँकेचे अकाउंट सिग्नेचर चेंज झाल्या नाही. अहो 17-18 साली रामकृष्ण अय्यर प्रेसिडेंट, शमा शर्मा सेक्रेटरी. 2019 पर्यंत रामकृष्ण अय्यर बँकेत जाऊन त्याची पत्र आहेत आमच्याकडे. जेव्हा जेव्हा आम्ही सगळ्या त्या प्रोसेस करायला जायचो तो जाऊन बँकेत पत्र देतो, सया चेंज झालेल्या नाहीयेत अजून मागच्या, तुम्ही यांचं अकाउंट ऑपरेट करून देऊ नका. पण 3 वर्ष या बाबांनी काही केलं नाही. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने प्रोसेस सुरू केली, मग लॉकडाऊन लागलं. आणि या वर्षी ज्या दिवशी 17 तारखेला यांचं ट्रान्सफर झालं त्याच आठवड्यामध्ये आमचं बँकेचं अकाउंट, हे आता क्लब मेंबर नाहीत शमा शर्मा आणि रामकृष्ण अय्यर म्हणून आमच्याकडे ते कारण होतं. आणि मग आम्ही त्या पद्धतीने तो अकाउंट परत चालू करून घेतलं. आमच्या NEFT ने सगळ्या पेमेंट गेलेल्या आहेत, आमचे बँक अकाउंट पण सगळे वेळेवर आणि व्यवस्थित आहेत. आता गेल्या 3 वर्षामध्ये काय झालं त्याला उत्तरं त्यांच्याकडे आहेत, त्याची उत्तरं माझ्याकडे नाही. ह्या वर्षी काय झालं त्याचं रेकॉर्ड स्वाती गांधीकडे आहे, कारण की ती सेक्रेटरी फेब्रुवारीपर्यंत होती, तर त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि ह्या छोट्या छोट्या लूपहोल्समध्ये त्यांना असं वाटतं की आपण कंप्लेंट करून या क्लबला अडचणीत आणू, परत या क्लबची मतं थांबवून टाकू, परत या क्लबला स्टेटस को मध्ये टाकू. हे जे असं रडीचा डाव आहे ना मित्रांनो, तो रडीचा डाव खेळायची गरज नाही. 3 आमच्या क्लबला ट्रस्ट आहे, 100 ते 120 ऑपरेशन्स प्रत्येक महिन्याला होतात. इंटरनॅशनलची साईट फटची ग्रँड एवढी सहसा मिळत नाही. 39 वर्ष झाली प्रेमचंद बापना या क्लबचे 40 वर्षापासून सदस्य होते, पण ते ग्रांट आणू शकले नाही. पहिल्याच प्रयत्नात राज मुचालनकरमध्ये साईट फसची 1.5 करोडची ग्रांट आली, ते यांना झोंबतंय. आणि त्या ग्रांटच्या सीसी मध्ये आपलं एक माननीयांचं नाव नव्हतं सीसी मध्ये, म्हणून त्यांना आजही ते झोंबतंय. कारण की माननीयांचं सीसी मध्ये नाव टाकण्याची गरजच नसते, कारण की मग ते सगळीकडे सांगतात ना, मी आणून दिली, मी करून दिली, मी हे करून दिलं, त्याची काही गरज नसते मित्रांनो. आणि दुसरी गंमत सांगतो, एवढ्या एलसीएफ ग्रांट करतात. गिरीश मालपाणी जेव्हा गव्हर्नर होते 1 लाखाची लायन्स क्लब सेंट्रल आणि सहकार नगर, 2 माजी प्रांतपालांचे क्लब आहेत,
त्या दोन्ही क्लबला $1,00,000 एक करोड रुपये जेव्हा गिरीश मालपाणींनी तिथे आणून त्यांना ती दिली तेव्हा आम्ही राजकारण मध्ये आणलं नव्हतं, तेव्हा आम्ही हे बघितलं नव्हतं यांनी मला सपोर्ट केला होता का नाही, हे मला सपोर्ट करतात का नाही. आणि हीच लोक 17-18 स्टेजवर गिरीश मालपाणींच्या अंगावर धावून गेली होती. ते इलेक्शनचा सगळा किस्सा तुम्हाला, अभयभाईंच्या इलेक्शनचा किस्सा तो सगळा तुम्हाला माहिती आहे. म्हणून साईड फर्स्टची ग्रांट आहे, आम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरतो आमच्या ट्रस्टचे. आमच्याकडे सगळ्या वर्षांचे रेकॉर्ड सर्व्हिस ऍक्टिव्हिटीचे त्यातनं आम्ही जे काही करतो तिथं आहेत. आणि मग तुम्ही कसे काय आरोप लावता बँकेचे, यांचे व्यवहार नाहीये, त्यांच्याकडे हे नाहीये, त्यांच्याकडे ते नाहीये, आमच्याकडे सगळं आहे. त्याशिवाय साईड फर्स्टची ग्रांट मिळाली नसती, 3-3 व्हिजिट्स होतात, त्यांना अकाउंट सगळे पाठवावे लागतात. त्याशिवाय पुणे महानगरपालिकेवर आमचा तो 20 वर्षाचा 17,000 square feet साठी करार झाला नसता. आणि त्याबद्दल पण काही लोकांच्या शंका आहेत की ते 3 वर्षापासून चाललंच आहे. अहो 3 वर्षापासून चाललंय बरोबर आहे, पण इंटरनॅशनलच्या साईड फर्स्ट ग्रांट आणण्यासाठी आम्ही त्याही कामाला हळूहळू पुढे घेऊन जातोय. कारण की ज्या कामासाठी तुम्ही पैसे मागता ते काम तुम्ही खर्च करून नंतर ते पैसे तुम्हाला मिळत नाही. तर आधी या काही टेक्निकल गोष्टी समजून घ्या. माझ्या काही मित्रांना ज्ञान कमी आहे, पण राज मुछाल कुठं सापडतोय का, राज मुछाल कुठं भेटतोय का, घ्या मत त्याला. हे झालं माझं स्वाती गांधी मेंबरशिप आणि क्लबच्या ह्याच्याबद्दल सांगणार. तर काही कुणी काळजी करू नका, 838 च्या 838 ओरिजिनल आहेत आणि ते ओरिजिनलच राहतील. सगळ्यांचे डॉक्युमेंट आहेत, सगळ्यांना ओरिजिनल आपण सगळ्यांसमोर ते मांडू. आता मी थोडं लीडर उमेदवाराकडे येतो जरा मित्रांनो. त्याचा ब्रोशर त्यांनी पाठवलंय परवा एका मीटिंग मध्ये, फार छाती टोकून बोलला साहेब. उसको लगता है मैं राज की स्टाईल में बात करेगा तो मैं भी राजमुछाल हो जाऊंगा. परवा फार छाती टोकून म्हटले की आप देख लो, अगर मैंने सामने वाले कैंडिडेट से ज्यादा क्लब अगर बदले है तो मैं मेरा कैंडिडेचर विड्रॉ कर दूंगा. 2011-12 लायन्स क्लब विमान नगरचे सदस्य होते. अरुण शेठच्या डिरेक्टरी मध्ये आणि बी एल जोशी सरांच्या डिरेक्टरी मध्ये त्यांचं नाव आहे, बरोबर आहे. त्यानंतर लायन्स क्लब ऑफ नगर रोड झाला की तिथं ते सेक्रेटरी होते का, विमान नगर मध्ये सेक्रेटरी होते. त्यांच्या ब्रोशर मध्येच लिहिलंय, मी काय मनाचं सांगत नाहीये. मग हे 4 वर्ष हा 2 क्लबमध्ये होता आणि परवा प्रश्न विचारल्यावर तो म्हणतो आप देख लो, मेरा जॉईनिंग इयर 2014 आहे, उसके पहिले मी लायन था ही नाही. मग ते ब्रोशर मध्ये कसं आलो? आता ह्याला काय वाटतंय, विमान नगर आणि नगर रोड क्लब बंद झालेत त्यांचे आता, तर ह्या 2 क्लबचे रेकॉर्डच सापडणार नाहीत. पण हे रेकॉर्ड जर का चुकून सापडले ना, तर याच व्यासपीठावर सांगतो की ते रेकॉर्ड जर का समोर आले ना, तो जितने छाती ठोके परसो आपने कही ना की मैं मेरा विड्रॉल ले लूंगा, तो विड्रॉल आपको लेना पडेगा. आणि मग हा तिथं कारण काय देतो फतेहजींना, की 4 साल के बाद मुझे मालूम पडा मेरा क्लब के रोस्टर पे नाम ही नहीं. अरे बावड्या, तू स्वतः सेक्रेटरी आहे ना तिथं, मग तुझं कसं रोस्टरवर तिथं नाव नाही तुला 4 वर्षांनी कळतंय. म्हणजे आज खोटं बोलतो, बंडल मारतो. 2014 जॉईनिंग इयर याचं पकडलं गेलं, त्याच्यामुळे हा सगळा उद्योग आहे. 18 इंटरनॅशनल प्रेसिडेंटचे सर्टिफिकेट याला 6 वर्षात कसे काय मिळतात? 18 सर्टिफिकेट, 20-20 पिना. ज्या ज्या प्रोटोकॉल ऑफिसर म्हणून याला जिथे जिथे गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही संधी दिली की तो एअरपोर्टच्या जवळ राहतो म्हणून पिकअप आणि ड्रॉपची संधी दिली, हा त्यांना तिथं 2-2 सर्टिफिकेट त्यांच्याकडनं असं चॉकलेट बच्चे चॉकलेट मागते ना, कॅडबरी दो, तशा पद्धतीने तो कॅडबरी घेतो त्यांच्याकडे. आणि तशा पद्धतीने या पिना गोळा केल्या, सर्टिफिकेट गोळा केली. कॅबिनेटच्या पोस्ट बघा, गंमत बघा, 2014 हा प्रेसिडेंट आहे. मला विचारलं तू वो उस साल कॅबिनेट में कैसे आ गए, नाही वो विक्रांतजी जाधव ने मेरे को ऑक्टोबर में पूछा की आप अभी ऍडिशनल कॅबिनेट सेक्रेटरी बन जाओ. एक चालू प्रेसिडेंटला कुठलाही डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ऑक्टोबर महिन्यामध्ये कसा विचारतो की तू ऍडिशनल कॅबिनेट सेक्रेटरी होऊन जा. परत गंमत, 4 वर्ष ज्या 2 क्लबमध्ये होता ना, त्यावेळेस पण त्यांनी 2 पोस्ट दाखवलेल्या आहेत कॅबिनेटमध्ये. मग कसा काय तू रोस्टरवर नव्हता? मग आता खरं असेल ना, और बहुत जो जितनी वो स्टाईल मे आपण आते ना, जसं वो ऊ करते आते ना, मग आता त्या स्टाईलनी मग आता ती जिम्मेदारी घेन, त्या 2 क्लबचे जर का रेकॉर्ड सापडले ना, नाही तर शोधून काढायची पण कुवत राज मुछालांमध्ये आहे, हे विसरायला नाही पाहिजे. त्या कॅबिनेटचा पोस्ट झालं. आता रिजन चेअरमन लायन्स क्लब पुण्यामध्ये होता म्हणून गिरीशबाईंनी माझ्या भरोश्यावर दिली. जीएलटी जी काही होती, मी मल्टिपलचा जीएलटी कोऑर्डिनेटर होतो म्हणून त्यांना ती संधी मिळाली. एलएलसीच्या गिरीशबाई म्हटलं ते आता बरोबर आहे, हा नुसता सायनिंग करायचा आकड्यांची, तिथं 6,000 हो गए 7,000 हो गए. मी याला म्हटलं तुझी सक्सेस स्टोरी का नाही लागली जीएलटी मध्ये? मी वो नरेंद्रभाई कर नाही रे, नरेंद्रभाई कुछ तुम्ही पॉलिटिक्स कर रे, मेरी स्टोरी उधर लगाने नाही दे रे, गॅट एरिया लीडर, अशी नाटकं करायचा. 1 वर्षाचा रिजन चेअरमन, 1 वर्षाचा जीएलटी, 6 महिन्याचा कॅबिनेट सेक्रेटरी, आणि याला अनुभव आला डिस्ट्रिक्ट चालवण्याचा, आणि याला लगेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर करून टाकायचं. काय त्याचा उपयोग आहे? चमकोगिरीमध्ये 1 नंबर आहे. तुम्हाला आता अजून गमती सांगतो, 5-10 मिनिटं मी जास्त घेणार आहे, कारण की या परत गोष्टी आपण सांगू शकणार नाही, काही युट्यूब लिंक लावून आपण हे सगळं प्रसारित करू शकणार नाही. आणि आमच्याकडे अशा काही भगिनी मंडळी नाही आहेत
की उगाच कुठेतरी थंब देतात, कुठेतरी ती लिंक परत लावतात. आमच्याकडे तशा भगिनी मंडळी नाही येत आमच्या कॅम्पेन टीम मध्ये. आमच्याकडे सगळ्या सरळ मार्गी आहेत. कुठलंही तुम्ही आता प्रेसिडेंट, ट्रेजर, सेक्रेटरी जे इथे बसलेत त्यांनी आता नीट लक्षपूर्वक ऐका, तुमच्याही नजरेत ही गोष्ट आली नसेल. या वर्षाचे सगळे डिस्ट्रिक्टचे पब्लिकेशन काढा तुम्ही, मॅन्युअल्स काढा, आणि सगळ्या ठिकाणी तिथे आजपर्यंत जी परंपरा आहे जिथे डिस्ट्रिक्ट गव्हर्नरचं नाव असतं तिथं कॅबिनेट सेक्रेटरी आणि कॅबिनेट ट्रेजरर सोबत असतो, पण वर्षाच्या सुरुवातीच्या कुठल्याही पब्लिकेशनमध्ये संतोष सोनवणेचं ट्रेजरर म्हणून तिथं कुठेही पब्लिकेशनवर नावच नाही. सगळे यांची चमकोगिरी. इथं अनेक सिनियर सीजन लायन आहेत, पाच कॅबिनेट सेक्रेटरी, पाच कॅबिनेट ट्रेजर आरसी असतील. आतापर्यंत आपण कॅबिनेट इन्स्टॉलेशन, स्कूलिंग प्रोग्राम, ट्रेनिंग प्रोग्राम इथे कधी कॅबिनेट सेक्रेटरी डेझिग्नेट आणि कॅबिनेट ट्रेजर डेझिग्नेटचे फोटो बिटो कधी बघितले होते का? पण यांना ती चमकोगिरी करायची सवय, सुरुवातीपासून ती सवय. आम्ही म्हटलं चला जाऊ द्या, पोरग आपलंच आहे, करतोय करू द्या. पण त्याचा फार उदो व्हायला लागला. आणि सध्या तर कोविडमध्ये असा फोटो लावतो जसं काही मुख्यमंत्री गव्हर्नर आहेत आणि हा राजेश टोपे याला करून ठेवलाय मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्री करून ठेवला, अशा पद्धतीने फोटो लावतो सगळीकडे. एकही सिनेट मेंबरच्या कॅबिनेटच्या पोस्ट यांनी कधी व्हायरल केल्या का? एकही सिनेट मेंबरला कधी यांनी प्रमोट केलं का? एकही आरसींच्या कुठल्याही पोस्ट यांनी व्हायरल केल्या का? नाही केल्या. प्रत्येक आरसींवर बॉसगिरी करायची, हाच बोलून घेतो तिथं ऑफिसमध्ये आणि याला माहिती गव्हर्नर त्या वेळेत नसतात. मग आरसीनं बोलून घ्यायचं आणि त्यांच्यावर बॉसगिरी करायचं जसं काय हाच गव्हर्नर आहे म्हणून सगळ्या आरसींना ते खटकायचं. मग ते गव्हर्नर साहेबांना सांगायचे, गव्हर्नर साहेब मग त्यांच्या पद्धतीने त्यांना समजवायचे आणि सगळ्या पद्धतीने व्यवस्थित झालं. आरसी, झेडसी, सिनेटचं कोऑर्डिनेशन उत्कृष्ट असल्यामुळे आपलं डिस्ट्रिक्ट यावेळी सगळ्या गोष्टींमध्ये वर्चस्व करतंय आणि आतापर्यंत कुठलाही गोंधळ गडबड झालेली नाही. तर कुठलाही माजी प्रांतपालांनी अभय शास्त्रींची मालकी घेण्याचं सातबाऱ्यावर नाव लावायचा काही प्रयत्न करू नका. अभय शास्त्री हे राजभूषण आणि गिरीश मालपाणींचेच मित्र आधी आहेत आणि हेच राज आणि गिरीशचेच मित्र राहणार आहे. या आरसी झेडसींचेच ते लीडर आहेत आणि उगाच कुठल्याही मिटिंगांमध्ये रमेशाला तर काही चान्सच मिळाला आहे. ते पहिल्या इलेक्शनला अभय शास्त्री उभे होते, आता त्याचा राग कुठं काढायचा, त्यांना पेंट कुठं करायचं, तर घ्या अभय शास्त्रीचं यावर्षी जे काही करून घ्यायचं. आमचे उमेदवार तर बघा, 6 एप्रिलला अभयबाईंचा वाढदिवस होता, अजून डीपी चेंज नाही केलाय त्यांनी. गव्हर्नर बरोबर डीपी लावून फिरतो तो. प्रत्येक दिवशी गव्हर्नरचं नाव घेऊन त्या कोविडचं नाव घाली स्वतःची मार्केटिंग करून मोकळं करतो. 9-9, 10-10 मिनिटाच्या आपल्या काहीतरी मागं ग्रीन पडदा लावतो, मग काहीतरी व्हिडिओ लावतो, बरं हे हो राय, वो हो राय, टिमका हो राय, ढिमका हो राय, सगळं होतंय. कोविडचं मी तुम्हाला मित्रांना सांगतो, आमचे अंशुल शर्मा आहेत सरळ मार्गी माणूस, दातृत्वाच्या भावनेने समोर आला. अभयबाईंचा तो आधी शेजारी होता आणि त्या माणसाने स्वतःची जागा उपलब्ध करून दिली. तिथं हा बाबा बोर्ड लावतो ओपनिंग शॉर्टली आणि त्या ओपनिंग शॉर्टलीच्या नावाखाली आम्ही शोरूम वाले ओपनिंग शॉर्टली म्हटलं की लोकांना वाटतं काहीतरी माल अभिदर आणे वाला आहे, तर लोक इन्व्हेस्ट करते, माल भेजते, माल खरेदी करते. यांनी ओपनिंग शॉर्टलीचा बोर्ड लावला, त्या बोर्डच्या नावाखाली डिस्ट्रिक्ट मधून सगळीकडनं पैसे गोळा केले आणि भलतेच कोविड सेंटरला डोनेशन देऊन हे पहिला कोविड सेंटर, हा दुसरा कोविड, और ताराचंद रामनाथ हॉस्पिटल 200 बेडचं हॉस्पिटल आहे, एक धर्मदाय ट्रस्ट त्याला चालवते, आमच्या समाजाची अनेक मंडळी त्याच्यात आहेत. आधीपासून जिथं कोविड सेंटर चालू आहे तिथं काहीतरी धनादेशचा चेक देतो कोविड सेंटर, अस्मिताजी सुरारांना काहीतरी कमिटमेंट देतो कोविड सेंटर, आरटीआयच्या मार्फत जर का मी इन्क्वायऱ्या काढल्या ना मित्रांनो, तर तुम्हाला ती सगळी कागदपत्र समोर येतील. कारण की ही याची स्टाईल आहे, कंप्लेंट करणं, आरटीआय करणं, धतींग करणं, सतींग करणं, सगळ्यांचे फोन रेकॉर्ड करून ठेवणे, मग काहीतरी जुने व्हॉट्सअप कुठंतरी आता व्हायरल करणे. आणि पुढच्या 5 दिवसात मी तुम्हाला सांगतोय भरपूर काही व्हायरल होणार आहे, पण त्यांनी हे लक्षात ठेवावं, त्याचा गुरु राजच होता, तर माझ्याकडे काही हातचे आहेत आणि ते योग्य दिवशी योग्य वेळी ते सगळ्यांसमोर मी मांडीन. जर का त्यांनी मस्ती काही केली तर, कारण की काही लोकांचे फोन पर्सनल असतात, काही लोकांचे व्हॉट्सअप चॅट पर्सनल असतात, तर त्याच्या ज्या गोष्टींच्या व्हॉट्सअपच्या चॅट्स आहेत ना त्याही त्यांनी मला पाठवून ठेवल्या होत्या आणि त्याही माझ्याकडे त्या निश्चितपणे आहेत. आता अजून एक गंमत, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची उत्कृष्ट ऍक्टिव्हिटी विजय सरडांनी केली. 25 डोनर मिळाले, 15 मशीनचं डोनेशन मालपाणी परिवारकडनं आलं. आता या 40 मशीनचं याला माहित होतं, यांनी चूक करून ठेवली होती की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन जर का एखाद्या क्लबनी दिली आणि त्याचं बिल आम्हाला दिलं तर मी सगळ्यांना 10,000 रुपये कोविड टास्क फोर्सकडनं देईल. आता 4 लाख रुपये द्यावे लागतील. मग सगळीकडे चर्चा काय सुरू करून टाकली आमच्या दोन राजेश कंपनींनी, अनऑथराइज ऍक्टिव्हिटी आहे, डिस्ट्रिक्टची परवानगी नाही. अरे स्वतः डिस्ट्रिक्ट गव्हर्नरांच्या घराखाली डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वतः ओपनिंग करतात, स्वतः डिस्ट्रिक्ट गव्हर्नर त्याचं प्रमोशन करतात, शाबासकीची थाप देतात. आणि मग डिस्ट्रिक्टची असं कुठं लिहिलं होतं की कोविड टास्क फोर्स. आता यांनी जी ऑक्सिजन बँक चालू केली आहे चिंचवडला परवा जी काही त्यांनी हे सगळं दिलं, आता तिथं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागितला ना तो 1 किलोचा, तर चंदननगर मे जाओ उधर से लो, म्हणजे नुसता तमाशा करायचा, नुसता लोकांना भूल थापा मारायचा आणि फक्त असा आव आणायचा, ठिमका ढिमका दाखवायचा की मी किती काम करतोय. हे का मी सांगतोय मित्रांनो तुम्हाला, काही पीडीजींना असं वाटत होतं
की जे ह्या बाबांनी घाड घातला होता 22 फेब्रुवारी ते 22 आणि 23 फेब्रुवारी मध्ये दोन रात्रीत ह्या प्रांतामध्ये 153 क्लब अप्लाय होऊन जातात वेबसाईटवर. दोन रात्री या प्रांताला 3,000 मेंबर मिळतात. गमत बघा. आणि हे रमेशचा एकदम असे खुशी के माहोल में, जसे की दिवाळी हो रही घर में, लगेच 25 फेब्रुवारीला रमेशचा एक मीटिंग घेतात त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या नेत्यांची. अपने पास अभी एक 150 पीसेस का कैडबरी लेके एक बंदा अपने में ज्वाइन हो रहा है, और अपने पास पहले से अपना 150 पीस है तो 300 हो जाएगा. तो अभी अपने को इलेक्शन लड़ने का है. कितना शुरुआत म्हणजे अजून ते क्लब चढायचे, अजून त्या क्लबचं सगळं व्हायचंय. आता संशोधन जे आमचे मंत्री करतात ना, ज्यांना फार संशोधनाची सवय असते निवडणुका आल्या की, त्यांनी हे संशोधन करा की 4 वर्ष तुम्ही आमचं संशोधन करताय, हाती काही लागत नव्हतं आणि यांनी काही कागदपत्र दिली तरी ते हाती लागणार नाही. मग 4 वर्षात जे तुम्हाला हाती लागलं नाही, मग 4 दिवसात हे सगळे क्लब बंद का झाले? याचं संशोधन करा, म्हणजे कोण खरं आणि कोण खोटं. आणि यांना हे 3,000 मेंबर चालत होते खोटे, आणि त्यांच्या मित्रांनी तिथं 25 फेब्रुवारीच्या मीटिंग मध्ये, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत, तिथं काही लोकांनी विचारलं की रमेश भाई आपण मेंबरशिप बद्दल एवढा हुआपो करतोय, नाही बोले सत्तेत यायचं असेल तर तो मार्ग अपनावा लागतो, दुश्मन का दुश्मन दोस्त, अशा रेकॉर्डिंग आहेत त्यांच्या माझ्याकडे. आणि त्या जर का व्हायरल झाल्या ना रमेश भाई, तर हे पडदाफाश, ये पोल खोल, ये रोक ठोक, ये कहीं के नहीं रहोगे आप. 18 मेंबरचा क्लब है तो नीट सांभाळा. आणि आर्थिक व्यवहार तुम्ही आम्हाला बोलू नका, अजून तुमच्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स आपण व्हायरल झालेलं नाही. 20-25 लाख रुपये प्रॉफिट आहे त्याच्यात. 1400 रजिस्ट्रेशन होतं, 3,500 फी होती, 25,000 40 लोकांकडनं तुम्ही घेतले होते. मला जमीची बाजू माहिती आहे, खर्चाची बाजू लोकांसमोर मांडा, ते 20-25 लाख कुठं फिरतायत ते जरा लोकांसमोर आणा. नुसतं कॅबिनेटचं आणि ऍडमिनिस्ट्रेशनचं अकाउंट पाठवून तुम्ही साजूक होऊ नका. म्हणून लोकांवर आधी बोट उचलताना नीट समजून 2 वेळा विचार करून बोलतो. आणि या व्यासपीठावर मी सगळ्या माजी पंतप्रधानांना विनंती करतोय, मी तुमच्या वैयक्तिक लेवलवर येत नाही, तुम्ही माझ्या वैयक्तिक लेवलवर माझं नाव घेऊन येऊ नका. मग काही गोष्टी जर का मी ओपन केल्यात फार अवघड होईल, कारण माझे हे नवीन मित्र जे लाईनीजमध्ये जॉईन झालेत ना, ते डिस्टर्ब होतील. आणि मला या नवीन मित्रांना डिस्टर्ब करायचं नाही, कारण की यांचं तर अर्ध आयुष्य संपलंय, 65 क्रॉस झाली, आम्हाला अजून भरपूर भरीव काम करायचंय. 17,000 स्क्वेअर फूटचा इतका मोठा तो आम्हाला सर्व्हिस टेम्पल मोठा करायचा आहे की डिस्ट्रिक्ट मध्ये कुठे ना कुठे त्याचा सगळ्यांना लाभ करून घ्यायचा आहे. आमचं पुढचं लाईनिजम सुखरूप करायचं आहे, म्हणून आम्ही सध्या संयमात आहोत. तो कल एक डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बोल के तो बहुत मोकळा हो गए थे, मल्टीपल काउन्सिल चेअरमन आहे, त्यांना शोभलं पाहिजे ते की मालिक तो मेलो में घूम रहा है और दुकाने कोई और चला रहा है. साहेब सैटरडे संडे को जो मेलो में आप घूम रहे थे ना, इसके लिए फिर अपने दुकान का क्या हुआ है वो मुझे बोलने मत लगाना, क्योंकि वहां हमारे विजय भाई भी अटके हुए तुम्हारे उस दुकान के कारण चक्कर में, तो हमें बोलने मत लगाना. हम कोई मेलों में घूमते नहीं है, और जो मेलों में हमको जाना रहता है उस मेले में हम जाते ही है. हम बहाना नहीं ढूंढते मेलों में जाने के लिए, और लोगों को फोन कर करके मेलों के इन्विटेशन नहीं लेते हम. एनी वे आई डोंट नॉट टू गो इन डिटेल एंड इन डीप ऑल दोस थिंग्स. सांगायचं एवढंच आहे मित्रांनो, मेंबरशिप हे का ओरडतायत. आता मेंबरशिपचं त्यांचं 150 क्लबचं तो ते वोटिंग स्ट्रेंथ गेली, मग काय करायचं? आणि गंमत बघा, राजीनामा कधी देतोय तो? 14 मार्चला. 17 फेब्रुवारीला तो माझ्या क्लब मध्ये ड्रॉप होतो. 17 फेब्रुवारी ते 14 मार्च हा राजीनामा का देत नव्हता? हे सगळे क्लब चढवायचे होते, कॅबिनेट सेक्रेटरीचा त्याच्याकडे पासवर्ड होता, त्याचा यूज मिसयूज करायचा होता, मग घरोघरी जाऊन त्या फ्रेमा द्यायच्या होत्या. आमच्या गिरीशबाईंनी सगळ्यांना फ्रेमा पाठवल्या, सगळ्यांना सर्टिफिकेट आणि मेडल, आणि त्यांच्या कौतुकाचं त्यांनी ते भरून पाठवलं होतं. जे डिझर्व करत होते त्यांच्या स्कीम मध्ये जे काय होते त्याच्यावर ओपो झाला. एमसीसीने ऐसा नाही करण्याची. आणि हा कॅबिनेट सेक्रेटरी नसणारा माणूस स्वतःच्या फोटोच्या फ्रेमा घेऊन फिरतोय, सगळ्यांना सांगतोय 100% रिपोर्टिंग. आम्ही काय विरोध केला का? आज ज्या क्लब मध्ये आहे ना आता त्याची गंमत तुम्हाला मित्रांनो मी सांगतो. आम्ही ते बोलत नव्हतो पण आज आता बोलावं लागतं. ज्या लायन्स क्लब अग्रेसनचा सदस्य तिथं 300 सदस्य आहेत सध्या. त्यांनी यावर्षी 5 क्लब केलेत, 8 क्लबची जॉईंट डीजी व्हिजिट घेतली होती. मग तिथं 40 लोक होती ना फक्त. मग आम्ही कधी बोललो का की 500 सदस्यांचे हे 5-7-8 क्लबची टोटल लावली तर 500 सदस्य होतात? आम्ही कधी कोणाबद्दल काही बोलतोय का? तुम्ही बोलू नका ना. आणि तुम्ही जे बोलणार तुम्हाला काही वाटेल ते बोला. डिबेट लावा. अरे डिबेट किस चीज के लगाय हम? 2.5 वर्षाचा अनुभव असणारा माणूस 14 वर्षाचा अनुभवी माणसासमोर उभा आहे, त्याची काय डिबेट लावायची आम्ही? आणि हे सिनियर म्हणजे कोण हे ठरवणार डिबेट कशी पाहिजे? आणि हे जी नाटकं करतात ना मित्रांनो, यांच्या या दुकानदाऱ्या बंद झाल्यात, 22 क्लब बंद झालेत या वर्षी मित्रांनो. गेल्या 2 वर्ष ज्यांनी ड्यूज भरले नव्हते. आज एक माजी कॅबिनेट सेक्रेटरीने एक पत्र पाठवलंय की आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये एक सिस्टीम पाहिजे, मिनिमम मेंबर किती पाहिजे, मॅक्झिमम किती मेंबर पाहिजे, ही सूज आलेली मेंबरशिप नको. अहो तुमचा क्लब कॅन्सल झालाय साहेब,
तुम्ही क्लब मध्ये लक्ष घाला, आधी क्लबचे ड्यूज भरले नाही म्हणून क्लब कॅन्सल झालाय, आणि तुम्ही लोकांना अशी पत्र पाठवू नका, आधी स्वतःच घर बघा ना, कारण की यांच्या सगळ्यांच्या दुकानं बंद झाल्यात. आणि आता जे तुमच्याही भागामध्ये एक माणूस अननेसेसरी ओरडाओरडी करत असतो, अननेसेसरी, जो माणूस 15 मेंबरचा क्लब आहे, जो आरसी झेडसी विजिट कधी घेत नाही, झोन सोशल रिजन स्टाफ मध्ये काही इन्वॉल्व्ह होत नाही, फोन कधी उचलत नाही, आणि इलेक्शन आले की आपलं चालू होऊन जातं, त्याला वाटतं मी फार हुशार, त्यांना मग काय लिहायचं काय बोलायचं. म्हणून मी पीएससीचा ग्रुप का ट्विट केला मित्रांनो, मला माहित होतं शेवटच्या 15 दिवसात हे सगळा फालतूपणा होणार. अजून माझ्या तळेगावचे सदस्य इथं असतील तर नीट ऐका, आता मी अजून 2-3 गोष्टी सांगून मग मी थांबतो. शुभम वाळून जे आहेत आपले लिओ, ही वॉज सपोज टू बिकम लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, पण परमानंद शर्मांना तळेगावचा लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट नको होता. आता छाती ठोकून मी सांगतो, निदड्या छातीने सांगतो, आता नीट ऐका. शुभम वाळून ज्याला नको होता हे माणी हा मला येऊन सांगतो. आणि तिथं 12 सप्टेंबरला जो लिओ हिमांशू सराफ त्याचा क्लब फॉर्म झालेला नाही, तो अजून रोस्टरवर नाही, त्या लिओ हिमांशू सराफला हा घाई गडबडीत शपथ देऊन टाकतो लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटची. का ही मी सांगतोय, रेकॉर्ड बघा लिओ क्लब ऑफ व्हायब्रंटचे, जो हिमांशूचा होम क्लब आहे. ऑक्टोबरमध्ये आमच्या क्लबनी त्याला, आमच्या क्लबनी म्हणजे आम्हालाही माहित नव्हतं, आमच्या सेक्रेटरीनीच ते चढवलं ऑक्टोबरमध्ये, फेब्रुवारीमध्ये त्याचं इन्स्टॉलेशन झालं. मग फक्त तळेगावचा माणूस म्हणून तू घ्यायचं नाही. आणि आज या तळेगावच्या आमच्या माजी पंतप्रधानांना त्याचा एवढा का पुळकालाय मला आजपर्यंत कळलेलं नाही. ही नाटकं वर्षभर ह्या सगळ्या 16 पिढीचे नाही, आणि किती फोन करून करून कॅबिनेटची निमंत्रण दिली होती हो. आता तो काय सांगणार, राजभाई का आदेशता, काय ह्याला विचारलं का तू असं केलं चुकीचं केलं, एक आदमी के प्रभाव में, एक आदमी के कारण, बस एवढं सांगून हा वेळ मारून नेतो. तेव्हा ह्याला डिक्टेटर नव्हतं. हे तर झालंच, कॅबिनेट मिटिंग डिसेंबरमध्ये जी झाली तेव्हापासून ज्याची लक्षणं मला कळायला लागली, म्हणून ते 177 मेंबर काल जे लिहिलंय ना, 1000 मनीष मार्केट लोटस रेसिडेन्सी, हे डिसेंबरमध्येच मी उडवले होते मित्रांनो. मला माहित होतंय पुढे काहीतरी हा गोंधळ करण्याच्या नादात आहे. डिसेंबरमध्ये या व्यक्तीने जी आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली ते फेब्रुवारीपर्यंत मी याला सहन केलं, आणि फेब्रुवारीमध्ये मी पुराव्यासही जेव्हा त्याच्या समोर मी त्या सगळ्या गोष्टी ठेवल्या, मग त्या दिवशी त्याला कळालं की आपलं लाईनिझम आता संपलंय, निवडणुका झाल्यानंतर राजभाई आपल्याला आता काही ना काहीतरी ऍक्शन घेतील. आणि सगळ्या कोर टीमला माहीत झालं होतं की त्या सगळ्या कांड मागे हा बाबाच होता. आणि छाती टाकून सांगतो, अजूनही माझ्याकडे पुरावे आहेत, मी फौजदारी सगळ्या गोष्टी करू शकतो, पण मला लाईनिझमचं नाव खराब करायचं नाही. क्लब मध्ये काढल्यानंतर पण हा जाऊन बँकेत काय काय उद्योग करत होता त्याची पण मी फौजदारी करू शकत होतो. आता आमच्या त्या स्वाती मॅडमला अजून एक नवीन स्टंट करायची सवय झाली, ते इंटरनॅशनल लिहितात की म्हणे मी कंप्लेंट केली म्हणून मला धमक्या येत आहेत, मला टॉर्चर केलं जातंय. अहो एवढं होतं तर मग कंप्लेंट करा, इथनं सांगतो ना मी. आणि आम्ही कशाला टॉर्चर करू, तू मला कॉन्स्टिट्युशनली जेव्हा आमच्याकडे सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग आहेत, वाय शुड बी अफ्रेड ऑफ ऑल दिस नॉनसेन्स थिंग. उगाच कुठेतरी स्टंट करायचे, कुठेतरी दिशाऊल करायची, लोकांना 40-40 मिनिटं 50-50 मिनिटं फोनवर खोटं नाटक बोलायचं, मेंबरशिपची काही काय. आणि इलेक्शन कुणाचं आहे, विजय सारडा उभा आहे ना. प्रत्येक वर्षी राजमुचाला टार्गेट करून, राजमुचाला टार्गेट करून मिळतं काय तुम्हाला? जो उमेदवार आहे विडीजी तुझा त्याच्याबद्दल बोला, त्याचे विकनेस आणि त्याच्या स्ट्रेंथ बद्दल बोला. उगाच काही ना काहीतरी प्रत्येक वेळेस राज आणि दिशाऊल करू नका. 4 वर्ष झाली मेंबरशिप बोलताय, काय तसं करू नका. माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती इथे जे लोक मला ऐकतायत मित्रांनो, सत्य हे सत्यच राहणार आहे आणि ते सत्य सगळ्यांसमोर येईलच, आणि याही वर्षी ते सत्य कथनातनच येईल हे मी आज तुम्हाला इथं नमूद करून सांगतो. आणि विथ पुराव्या दिशी येईल, यांनी काही पुरावे तुम्हाला दाखवावे. यांची काल स्क्रीन उघडत नव्हती, का उघडत नव्हती, कारण की हे सगळे यांना व्हॉट्सअपवर लावायचं होतं. हे सगळी नाटकं आम्हाला काही करायची नाही, आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या पेपर आहेत, सगळ्या प्रोसेसमध्ये आहेत. सगळ्यांना एकच नम्र विनंती की या सगळ्या गोष्टींचा, सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर विजयबाईंचं तुम्ही दिलेलं प्रत्येक एक मत हे विजयबाईंची मार्जिन वाढवणार आहे, आणि जेवढी जास्त मार्जिन होईल. आणि मी परत तुम्हाला शब्द देतो, आम्हाला कुठेही निगेटिव्हिटीचा लाईनिझम करायचं नाही. आजही जसं मी तुम्हाला म्हटलं की मी आज जर का आम्ही काही माजी पंतप्रधानांना शब्द दिला की आम्ही तुमच्याबद्दल काही बोलणार नाही, त्यांनी जरी आमच्याबद्दल बोललं माझ्याबद्दल गिरीशबाईंबद्दल तरी आम्ही बोलणार नाही, आम्ही ठरवलंय. कारण की प्रत्येक इलेक्शन एक नवीन मॅच्युरिटी देतं, आणि आम्हाला आता थोडंसं मॅच्युअर्ड लेवलनी पुढे आणल्याशिवाय डिस्ट्रिक्टमध्ये बदल घडणार नाही. आणि येणारं जे नेतृत्व आहेत ते सगळे यंग आहेत, तर त्या पद्धतीचा लाईनिझम आपण करू. बोलण्याच्या ओघात समजा माझ्याकडनं काही झालं असेल तर मी क्षमस्व. आणि काही गोष्टींच्या पुढच्या 5 दिवसात अनेक व्हॉट्सअपच्या पोस्ट येतील, अनेक फोन येतील, अनेक रुमर्स येतील. कुठेही म्हणजे माझ्या भगिनींना पण माझी विनंती आहे, कुठेही तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन घ्यायचंय, गिरीशबाई आणि राजभाई आणि विजयबाई सदैव तुमच्या सोबत आहेत, आणि प्रत्येक गोष्ट क्लिअर करू, आणि ती शहनिशा झाल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. थँक्यू सो मच, लव्ह यू ऑल. राजभाई विजय भाऊ एक मिनिट, राजभाई फार छान बोलले, परंतु एकदा ते बोलले
की सगळे 16 पिढी जी माझ्यावर धावून आले होते कॉन्फरन्स जेव्हा अभय भाई उभे होते वगैरे, तर मित्रांनो त्यावेळी कोणीही धावून आलं नव्हतं, त्यांचा प्लॅन होता धावून यायचा. आणि त्याचवेळी परमानंद मला म्हटला होता, तेव्हा तो आमच्याकडे होता, मला म्हणे की आप बाउन्सर लगाव बाउन्सर कॉन्फरन्समध्ये. तर मी त्यांना म्हटलं मी स्टेजवर एकटा जाईल, एकही बाउन्सर लावायची पद्धत बालपणी ग्रुपमध्ये नाही, आमच्या वॉटर पार्क मध्ये बाउन्सर नसतात, अम्युजमेंट मध्ये पण नसतात. मी तिथं उभा राहिलो, कोणाची हिंमत झाली नाही माझ्यावर धावून यायची, त्यामुळं धावून आले वगैरे हा प्रकार. आणि जे सत्य आहे ते सत्य आहे. मी त्यावेळी काय हे धावून येणार होते, हे ड्यूजच वेळेवर भरले नाही, आणि त्यामुळे ते डिसिप्लिन लावण्यासाठी काल फतेचंद रांकाजी म्हटले की गिरीश मालपाणी यांनी 35 मतं कमी केली म्हणे त्याच्या कॉन्फरन्सला, इट इज ओनली बिकॉज ऑफ डिसिप्लिन. आणि ती डिसिप्लिन त्यावेळी लावली, म्हणून रमेश भाई शाह ओमप्रकाश पेटे हे जेव्हा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते त्यावेळी सगळ्या क्लबने आपापले ड्यूज वेळेवर भरले, त्यामुळं हा मी मुद्दा क्लिअर केला. आणि कोणी माझ्यावर धावून येण्याची हिंमत याच्या पुढे प्लीज करू नका. धन्यवाद. एक मिनिट माझा फार महत्वाचा मुद्दा राहिला, तो मी क्षमस्व मी बोलतो कारण की परत सगळा ऑडियन्स समोर नसणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो माझी आणि अरुण शेठची मीटिंग झाली. अरुणबाईंनी फार स्पष्टपणे सांगितलं की आपल्याला डिस्ट्रिक्टमध्ये हार्मोनी आणायचे, आणि मी अरुणबाईंना याच्यासाठी भेटलो कारण की पलीकडच्या ग्रुपचे आता गेले लेटेस्ट 3 कॅम्पेन ज्या काही झाल्या त्या 3 कॅम्पेनचे चेअरमन अरुण शेठ होते आणि माझे ते फर्स्ट वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते. मी अरुणबाईंना भेटलो, म्हटलं आपण हार्मोनीच्या दिशेने अरुणबाई जाऊ, राजू गोयलांना समजवलं, नावं घेऊन सांगतो म्हटलं ह्याच्यात काही लपाछपीचं काम नाहीये. आता अरुण शेठ कन्व्हिन्स झाले, राजू गोयल कन्व्हिन्स झालं, म्हणून मी फेब्रुवारी महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने एक एक पिढीजींना भेटणार होतो. सीडी सेट नाही, मी 15 का 16 फेब्रुवारी मला एक्झॅक्ट डेट आठवत नाही, मी त्यांना भेटलो, त्यांनाही मी शब्द दिला की आपण आता वेगळ्या दिशेने डिस्ट्रिक्ट करू. सगळे त्यावेळेस मला ज्या ज्या लोकांना मी बोलायचो आम्हाला परमानंद आवडत नाही, आम्हाला हे आवडत नाही, सगळं आम्हाला स्पष्टपणे सांगायचं. पण नंतर 17 फेब्रुवारी नंतर त्यांनी जे 150 क्लबचं चॉकलेट दाखवलं त्यानंतर सगळ्यांची मतं बदलली. तर हार्मोनी येणार होती आणि ती हार्मोनी गिरीराज आणतायत, जितूबाई आणतायत, बीएल जोशी आणतायत, सदानंदजी, कुशलजी, आमचे जे काही अर्धा पिढीजी आमच्या सोबत आहेत, मिलिंदजी, हे राजेश कोठावडे इन्क्लुडिंग, हे आणतायत, हे आमच्या ज्येष्ठांना खटकलं आणि त्याच्यामुळे हा सगळा उवापो झाला. आणि दुसरं जे काही ज्येष्ठांना खटकलं, मागच्या वर्षी गिरीश मालपाणी जे मल्टिपलचे काउन्सिल चेअरमन झाले, आमच्या ज्येष्ठांची बिलकुल इच्छा नव्हती, त्यांनी अख्ख्या मल्टिपलमध्ये सगळीकडे फोन पण केले होते, तरी गिरीशबाईने आमचे परिवाराचे संस्कार असल्यामुळे आम्ही कुठेही त्यांचा सन्मान कमी होऊ दिला नाही वर्षभर. म्हणजे अनेकांना तुम्हाला माहीत नसेल, आज मी इथं ओपनली सांगतो की आपल्या ज्येष्ठ नेत्यांनी गिरीश मालपाणी काउन्सिल चेअरमन नाही व्हावे म्हणून जंग पछाडलं होतं, पण गिरीश मालपाणी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर 4-0 मल्टिपल काउन्सिल चेअरमन झाले आणि म्हणून तो मेलडी ऑफ हार्मनी एवढा नॅशनल लेवलचा इव्हेंट मोठा झाला. गिरीराज का ब्रँड बडा हो रहा है हे काही लोकांना खटकतंय, पण आम्हाला आमचा ब्रँड मोठा नाही करायचा मित्रांनो, आम्हाला आमची मैत्री वृंदिगत करायची आहे, नेटवर्क चांगलं करायचं आणि तुम्हाला सगळ्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणून आपल्याला सेवा कार्य करून मेंबरशिपचे व्यवस्थित रीत्या आपल्याला मेंबरशिप आणि लीडरशिप द्यायची, तेवढंच एक फक्त मला इथे जे राहिलं होतं तेवढं मी सांगतो. थँक्यू सो मच. थँक्यू विनीता फॉर. थँक्यू राजभाई. मला खात्री आहे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती आणि तो ज्यांना ज्यांना हे व्हिडिओ पाठवेल ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रत्येक शब्दावर आणि गिरीशजींच्या प्रत्येक शब्दावर विचार करेल आणि विजयभाईंना मत देईल. यानंतर मी आमंत्रित करते आज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लाईन मिलिंदजी पोहरे यांना. सर अनम्यूट करा. नमस्कार. एका सिन्सिअर आणि पेशंट असे आपले उमेदवार यांना गेले 2 तासापासून 326 जण या ठिकाणी आपण हजर आहात. त्यावेळेस तुमची सिन्सिअरिटी आणि त्यांच्याबद्दलचा आपला प्रेम, त्यांच्याबद्दलचं पेशन्स याची कौतुक करण्याकरता आपण सर्वजण आहात. त्या सर्व लायन्स मेंबर्सला मी या ठिकाणी त्यांचा आभार मानतो आणि त्यांच्याकरता खास करून आत्ताच आपण गिरीश मालपाणी आणि राज मुछाल यांच्याकडून अतिशय व्यवस्थितपणे जे काही डिस्ट्रिक्टमध्ये घडत आहे ते चालू आहे, त्यामुळे मला काही बॅटिंग करायची गरजच लागत नाही आहे. मला बॅटिंग करता येते खूप, परंतु ही बॅटिंग करण्याची गरज नाही. हे दोघं जण आता फ्रंटलाईन वॉरियर म्हणून काम करत असल्यामुळे आम्ही जरा काय म्हणतो आम्ही बॅकअपमध्ये आहोत असं समजायला काही हरकत नाही. आणि मी या ठिकाणी एवढं सांगू शकतो, एक
मॅच्युअर लँड, एक सिन्सिअर लँड आणि हंबल, त्याचप्रमाणे त्यांच्या ज्याच्या कन्सेप्ट अतिशय चांगल्या क्लिअर आहेत, त्यांना लायनिझममध्ये नक्की काय करायचं आहे आणि ज्याची संधी अगदी थोडक्या मतांनी 2 वर्षापूर्वी हुकली, ते आज आपले गव्हर्नर झाले असते आज, परंतु आता 2 वर्षानंतर ते नक्कीच गव्हर्नर होतील याची मला खात्री आहे. गेल्या 2 वर्षापासून असं चाललं आहे, आपला काही आपल्या भागात काही कॅन्डिडेट नसल्यामुळे किंवा त्यांना इच्छा नसल्यामुळे बाहेरून आलेले आमच्याच कडचे लोक घ्यायचे आणि इलेक्शन म्हणून इलेक्शन करायचे. परंतु मित्रांनो, आजच सांगतो तुम्हाला की आपल्या शेजारचे डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्ट D1, यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे पिडीजींमध्ये ग्रुप आहेत. पिडीजींमध्ये ग्रुप असणं स्वाभाविक आहे, कारण लीडर खूप लीडर एका ठिकाणी थांबणं जरा अवघड असतं, हे तुम्हालाही आता कल्पना आलेली आहे. अनेक वर्ष इलेक्शन मधून तुम्ही लवकर तयार होतात, सगळे लायन्स सुद्धा अगदी ग्रासरूट लायन्स सुद्धा राजकारणात तयार होऊन जातात. आपला जे राजकीय पक्ष असतात ते त्यांना असे लोक घेण्याची हौस असते, त्याच पद्धतीचं असं राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि मागच्या वर्षी अशा घेतलेल्या नवीन माणसाला आपण त्यांची काय जागा मिळाली आहे ते आपण पाहिलेलं आहे, त्याही पेक्षा आता जास्ती चांगल्या प्रकारे सिन्सिअर लायन असल्यामुळे, ज्याचे कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे आणि यांनी खऱ्या अर्थाने लायनिझममध्ये काम केलेलं आहे आणि ज्याला काम करण्याची इच्छा आहे, अशा माणसाला आपण सर्वजण जास्तीत जास्त मतांनी पुढे आणणार याची मला खात्री आहे. आणि मागच्या पेक्षा जास्ती मताधिक्याने आपले उमेदवार विजयजी हे निवडून येतील अशी मला खात्री आहे. बऱ्याच सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत, अजूनही काही बोलायचं आहे. आपली जास्ती प्रतीक्षा ताणण्यात काय जरूर नाही आहे. मी फक्त नेहमी प्रत्येक इलेक्शनला एवढंच सांगतो की मी फक्त माझ्या कॅन्डिडेट बद्दलच बोलतो, कारण कॅन्डिडेट बद्दल बोलायला जितकं जास्ती असतं की दुसऱ्याबद्दल बोलायची गरजच नाही आहे. मला असं वाटतं की त्याच्याबद्दल जे काय मटेरियल आहे ते तुम्ही सगळं आज परत एकदा या ठिकाणी अनुभवलं आहे. 2 वर्षापासून काय अनेक वर्षांपासून त्यांनी अतिशय प्रत्येक फील्डमध्ये त्यांच्या परीने भरपूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही त्यांच्याकडून तुम्ही व्यवस्थितपणे अपेक्षा करू शकतात. मला खात्री आहे लायन विजयजी हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या गव्हर्नरशिप मध्ये काम करतील आणि सर्वांना पुढे घेऊन जातील, आपल्या डिस्ट्रिक्टला वेगळी उंची मिळवून देतील अशी मला खात्री आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी विजयला आपलं बहुमूल्य मत द्यावं आणि चांगल्या मताने ते निवडून येणार कुठलीही शंका नाही. पुनश्च एकदा मी विजयबाईंना आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तुमच्या इतका सुज्ञपणा उमेदवारावर लक्ष केंद्रित करण्याचा जर प्रत्येक क्रेडेन्शियल होल्डरनी दाखवला तर आपल्याला जास्त बोलायची गरजच नाही पडणार. यानंतर मी आमंत्रित करते 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर BL जोशी सर. नमस्कार. आजच्या या मीटिंगचे द्वितीय उपप्रांतपाल पदाचे उमेदवार विजयजी सारडा, सर्व सन्माननीय माजी प्रांतपाल आणि इथं उपस्थित असलेले मंत्रमुग्ध होऊन जे सगळं ऐकत होते ते सर्व माझे लायन्स बंधू भगिनींनो, आज खूप काही गोष्टी इथे ऐकल्यात त्यामुळे फार काही बोलायचे नाही. पण मला असं वाटतं की अनेक गोष्टी ऐकल्यामुळे काही गोष्टींचा थोडासा विसर पडण्याची शक्यता आहे. मला एकच याच्यामध्ये म्हणायचं आहे की आज आपण कॅन्डिडेटबद्दल आणि कॅन्डिडेटबद्दलच बोलूया आपण. आणि आज त्याच्यामध्ये मला प्रामुख्याने असं म्हणलं की विजयभाई हे गेल्या 14 वर्ष जे लायनिझम करतात या लायनिझममधनं आज ते उपप्रांतपालाचे उमेदवार म्हणून तिथे आलेले आहेत आणि आज प्रांतपाल म्हणून त्यांना काम करत असताना त्यांच्याकडनं प्रशासकीय कार्यामध्ये खूप मोठं योगदान, एक मोटिवेशन अपेक्षित आहे. आणि गेल्या 14 वर्षाच्या अनुभवातनं त्यांनी या सगळ्या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत की त्यांच्याकडे जी जबाबदारी दिली ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडलेली आहे. ती झोन चेअरमनचे असो, ओरिएंटेशनचे चेअरपर्सन असो, PR असो, GST असो आणि आत्ताचे GAT ज्या माध्यमातनं आज आपल्या क्लबला, आपल्या डिस्ट्रिक्टला खूप मोठा मेंबरशिपचा सन्मान मिळालेला आहे. मला असं वाटतं याच्यात विजयजींचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. विजयजींकडे मी बघत असताना मला प्रामुख्याने 2 गोष्टी अशा आढळतात की आज एक अतिशय मॅच्युअर्ड माणूस आहे आणि त्यांचा फ्रेंडली अप्रोच आहे.
या गोष्टी मला त्यांच्याबद्दल प्रामुख्याने अगदी विशेष जाणवतात. आज एनजीओ मध्ये किंवा सोशल ऑर्गनायझेशनची जी लीडरशिप देणारा माणूस असेल ना त्याच्याकडे या दोन गोष्टी असण्याची अतिशय गरज आहे, ती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ही डिझर्व्स टू हॅव दिस ऑफिस. आज लीडरशिपच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्या लीडरची विजन काय. आय थिंक लेट अस फोकस ऑन दिस की आज कुठलाही जर एक उमेदवार जर असेल तर त्या उमेदवाराला काय वाटतंय. आणि मला असं वाटतं की आज त्यांनी जे त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत की त्यांच्याबद्दल त्यांच्या मित्रांचे किंवा अनुभवाचे जे बोल आहेत ते अनुभवाचे बोल असं म्हणतात की आज त्यांना सर्व्हिस प्रशासनाचा अनुभव चांगला आहे पण त्याच्याबरोबर रिक्रिएशन मध्ये सुद्धा आज त्यांना काम करायची खूप मोठ्या प्रमाणात इच्छा आहे. विजयजींच्या बाबतीमध्ये मला असं नेहमी वाटतं याच्यामध्ये की येणारा लायनिझम आज 21व्या शतकामध्ये येणाऱ्या लायन मेंबरची अपेक्षा काय आहे आज ते अँटिसिपेट करून ते त्यांचा पाथवे ठरवलेला आहे. मला असं वाटतं ही डिझर्व्स अ व्हेरी स्पेशल अँड कॉम्प्लिमेंट्स फॉर दिस. आज हे पाथवे ठरत असताना त्यांना प्रत्येकाला एकत्र घेऊन जायची त्यांची जी तळमळ आहे ना मला असं वाटतं लेट अस अप्रिशिएट अँड एक्नॉलेज दिस आस्पेक्ट. ही इज ऑल द टाइम टॉकिंग अबाउट द रिफॉर्म्स की आज कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये ग्रोथ व्हायची असेल तर तुम्हाला रिफॉर्म करायला लागतं आणि यू हॅव टू हॅव गट्स टू रिफॉर्म. आणि आज याच्यामध्ये आपण डिजिटल फॉर्मॅटचा कसा चांगला उपयोग लेट अस टॉक व्हेरी पॉझिटिव्ह. आज आज आम्ही डिजिटल फॉर्मॅटचा कसा आम्ही उपयोग करू, टेक्नॉलॉजीचा आम्ही कसा उपयोग करू, आमचे पब्लिकेशन्स हे डिजिटल परमिशन पब्लिकेशन्स कसे असतील, त्या इच अँड एव्हरी लायन मेंबर्स पर्यंत कसे पोहोचतील आणि त्या पब्लिकेशन मधनं ते मोटिवेट होऊन आज हाऊ बेस्ट वी कॅन कॉन्ट्रीब्युट थ्रू लायनिझम फॉर द कॉज ऑफ कम्युनिटी. दिस इज व्हॉट ही हॅज गॉट ऍब्सोल्यूट क्लॅरिटी अबाउट दिस. आज बिझनेस डिरेक्टरी हा एक जो कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टचं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची विजन आहे. आज आपल्या डिस्ट्रिक्टचं एक ऑफिस असावं खूप मोठ्या प्रमाणावर प्रोफेशनलायझम. जसं लायन्स क्लब्स इंटरनॅशनल ही एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे तसं माझं डिस्ट्रिक्ट सुद्धा अशा पद्धतीने काम करू शकतं का. आय थिंक ही खूप मोठी विजन आहे आणि या विजनच्या दृष्टिकोनात त्यांचं काम चाललंय. आज डिस्ट्रिक्टचा इमेज फंड असावा अनकन्व्हेन्शनल असणारा आस्पेक्ट आहे आणि ह्या गोष्टी आपण निश्चितपणे करू शकेल. आज त्यांचा ब्रॉडर विजन आहे, त्यांना होरायझन त्यांचं खूप मोठं आहे. आज सगळे माझ्या डिस्ट्रिक्ट मधले मल्टिपल मधले किंवा पूर्ण भारतातले लायन्स कसे एकत्र येतील, त्यांच्यामध्ये फ्रेंडशिप फेलोशिप ब्रदरहूडचा आस्पेक्ट आणि सर्व्हिस ही कशा पद्धतीने वाढेल, त्यामुळे त्या पद्धतीने त्याच्या स्पोर्ट्स वीक्स किंवा दोन सर्व्हिस वीक किंवा आज एक क्रिकेटची मॅच ही पूर्ण भारतामध्ये कशी केली जावी या पद्धतीचे त्यांचे जे विचार आहेत हे विचार हे निश्चितपणे स्तुत्य आहेत. आणि वर्किंग फॉर द ग्लोबल कॉजचा जो मेसेज त्यांनी दिलेला आहे हा मेसेज मला असं वाटतं त्यांना आपण सगळ्यांनी बहुमोल मताने देऊन भरघोस मताने निवडून आल्यानंतरच या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आपण सगळेजण सुद्धा आहात. आज विजयजींसारख्या अतिशय अनुभवी उमेदवारास भरघोस मत देऊन त्यांना निवडून आणावे आणि त्यांना मागच्या वेळेला त्यांची नेतृत्व देण्याची जी संधी गेली होती ती यावेळेला निश्चितपणे द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद विजयभाई, ऑल द बेस्ट. थँक्यू बी एल सर. थँक्यू. थँक्यू बी एल सर. यानंतर मी आमंत्रित करते विडीजी टू राजेशजी कोठावले यांना. नमस्कार. आजचे आपले विडीजी टू पदाचे उमेदवार लाईन विजयजी, आदरणीय गिरीशजी, आदरणीय राजभाई, आदरणीय जितूभाई, आदरणीय मिलिंदजी, आदरणीय बी एल जोशी सर व सर्व उपस्थित लाईन मेंबर्स, आजची आपली प्रचारसभाचं सगळेजण काळजीपूर्वक म्हणजे आजच्या ह्या प्रजासभेचं विशेष असं आहे की सुरुवातीपासून मेंबरशिप वाढते कुठे कमी झाली नाही, कारण सगळ्यांना काहीतरी ऐकण्याची इच्छा होती. विशेष करून आपले उमेदवार विजयबाईंबद्दल सांगायचं असेल तर काय पॉझिटिव्ह गोष्टी आहे, आपण त्यांना का मतदान करावं, तर पहिला मुद्दा ही इज अ फ्री फ्रॉम बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी ॲज पर ॲज सोशल ऑर्गनायझेशनच्या लीडरशिप पॉईंट ऑफ व्ह्यू. एक पोलाईट पर्सनॅलिटी, अजात शत्रू व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल अजूनही कोणी निगेटिव्ह बोललेलं नाही पूर्ण प्रांतात. विजनरी पर्सनॅलिटी, त्यांच्या जाहीरनाम्यामधून आपल्याला लक्षात आलं की त्यांचे विजन काय आहे, कारण जो माणूस रोबोटिक लॅबची संकल्पना घेऊन जाऊ शकतो
की जे अजून कदाचित महाराष्ट्रात कुठे नसेल असे व्यक्तिमत्व आपल्याला जर प्रांताला मिळत असेल तर माझ्या डीजी टीम म्हणून मेंबर म्हणून मला खरोखर त्याचा गर्व असेल. एक्सपिरियन्स लाईन मेंबर, आज 14 वर्षाचा अनुभव, कॅबिनेटचा अनुभव आणि विशेष म्हणजे 64 वर्ष ज्या क्लबचं वय आहे अशा क्लबचं मेंबर, 14 परमनंट प्रोजेक्ट, 28 नवीन क्लब दिलेला क्लब, नवीनच आता 5 कोटी नवीन प्रोजेक्ट येतोय परमनंट प्रोजेक्टचा, जो संपूर्ण प्रांताला अभिमान असेल. त्यांच्या जाहीरनामा जर बघितला तर ऍडमिनिस्ट्रेशनला न्यू रिफॉर्म्स की जे माझं स्वप्न आहे आणि त्यांच्या बरोबरीने ते स्वप्न माझं पूर्ण करता येणार आहे. ऍक्टिव्हिटी वाईज विचार केला तर अतिशय काळजीपूर्वक त्यांनी ऍक्टिव्हिटीचा विचार केलेला आहे. कुठेही त्यांनी वेग दाखवलेला नाही की जे होऊ शकतं ते त्यांनी इथे या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे, सगळ्यांना आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्यांचे 2 सर्व्हिस वीक्स ही एक कन्सेप्ट आपली कंटिन्यू करण्याचा त्यांचा मानस आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्यांच्याकडे काहीतरी विजन आहे असं विजन असलेलं व्यक्तिमत्व, आणि त्यातून मी आज या व्हिडीजीटू पदावर, मी आता 11 महिन्यापूर्वीच या पदावर आलो, पण ह्या पदावर येताना ज्यांनी त्याग केला, कारण ते नुकतेच किरकोळ मताने पडलेले होते आणि दुसऱ्या दिवशी ते जर निवडून उभे राहिले असते तर 100% निवडून आले असते किंवा येण्याची परिस्थिती होती, तसं त्यांना सगळ्या प्रांतातून सांगितलं गेलं होतं. परंतु कुठेतरी ह्या आदरणीय माजी पंतप्रधानांनी दिलेली पॅटर्न, टर्न पॅटर्न, त्याचा सन्मान, त्याचा शब्द ठेवायचा म्हणून विजयभाईंनी त्यांना मला बाय दिला आणि तुम्ही तुमच्या टर्नला टर्ननुसार तुम्ही नाशिक रिजनच्या टर्नचा व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही पुढे जा असा विचार दिला. म्हणजे जो माणूस आपल्यासाठी आपल्याला साथ देतो, जो आपल्यासाठी त्याग करतो, त्याला सहकार्य करणं, त्याला साथ देणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, भारताची संस्कृती आहे, आणि त्याला अनुसरून मी आज त्यांच्यासोबत आहे. मी सुद्धा एक व्हिडीजीवन पदाचा उमेदवार आहे. मी मागच्या व्हिडीजीटू पदाच्या कार्यकाळात तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचलेलो आहे, कधी फिजिकली, कधी व्हर्च्युअली, कधी मेसेजद्वारे, आणि त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी फीडबॅक घेत आलो आहे. मी ह्या ठिकाणी ह्याच व्यासपीठावर तुम्हाला माझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटी वोट देण्याची विनंती करतो, आणि फक्त वोटच देऊ नाही तर मला पुढचं वर्ष प्लॅनिंगचं असणार आहे, या प्लॅनिंगच्या वर्षासाठी तुमचे फीडबॅक, तुमच्या सूचना, तुमचे मार्गदर्शन मला वेळोवेळी द्या ही मी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू राजेशजी. थँक्यू सर. थँक्यू राजेशभाई. यानंतर मी आमंत्रित करते रिजन चेअरपर्सन सुदामजी मोरे यांना. सर अनम्यूट करा. यस सर. सर अनम्यूट करा. अनम्यूट केलं होतं तुम्ही आता. येतोय आवाज? येतोय सर, येतोय, बोला सर. यस. सर व्हिडिओ बंद झाला तुमचा. मोरे सर. सुदामजी. हॅलो. हा बोला सर, आता बोला. हॅलो. हा येतोय. येतोय आवाज? हो हो हो, बोला. नमस्ते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपप्रांतपाल, 2 तडफदार उमेदवार, एनजे प्लायन विजयभाई सारडा, प्रमुख वक्ते, प्रबोधनकार, मल्टिपल काउन्सिल चेअरपर्सन एनजे प्लायन गिरीजी मालपानी सर, त्याचप्रमाणे लायनिझमचे खरे अभ्यासक ख्यातनाम वक्ते, मल्टिपल जीएलटी कॉर्डिनेटर, 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम जे प्लायन राजभाई मुछाल, लायनिझमचे प्रशिक्षण केंद्र, कारण ज्यांचा आदर रोजच घेतो, असे उपप्रांतपाल 2 राजेशजी कोठावदे सर, 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जितेंद्रजी मेहता, त्याचप्रमाणे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी एल जोशी सर, मिलिंदजी पोफळे सर, व उपस्थित सिनेट मेंबर्स, माझे कलिक रिजन चेअरपर्सन ज्यांना 7 स्टार या प्रमाणे ख्यातीनं ओळखलं जातं, असे लायन मुरलीधर साठे, मनोजी बळगट, राजेंद्रजी पगार सर, लायन रवींद्रजी गोलार, लायन पुनीतजी कोठारी, लायन सुनीताजी मालपानी सर, व उपस्थित कॅबिनेट ऑफिसर सर्व जेहेडसी, त्याचप्रमाणे प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर, व्हाईस प्रेसिडेंट एमओसी लाईन विनीताजी वंदेच्या, व सर्व उपस्थित लाईन बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वच जण जगातील सर्व मानव प्राणी गेली 15 महिने कोरोना महामारीच्या उद्रेकाने ग्रस्त आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या संबंधातील कोण ना कोण ग्रस्त आहे. आपल्या लाईन कुटुंबातील, समाजातील, नाते परिवारातील गरजूंना सेवाकार्य, सहकार्य करणे यासाठी मग्न आहोत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा कार्य करणाऱ्या संस्थेत उपप्रांतपाल 2 इलेक्शन घेणे, त्यास भाग पडणे
ही खेदाची बाब आहे. ही इलेक्शन कोणामुळे लागली, का लागली, याला कोण जबाबदार, पर्याय नव्हता का? आपली निष्ठा, सामंजस्य, परिपक्वता, त्याचप्रमाणे विश्वासार्हता आपणाकडे नाही का? असे अनेक प्रश्न माझ्यासारख्या आणि इतरही सामान्य ग्रासरूटला सेवावृत्तींना पडतात. सज्जन हो, देशातील नव्हे तर जगातील अव्वल दर्जेदार सेवा कार्य करणारा आपला डिस्ट्रिक्ट डी टू आहे. यामध्ये 28 रत्ने आहेत, 28 रत्ने म्हणजे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर. त्यांचे मूल्यमापन करण्यास मापही नाही असे यशस्वी नेते, यशस्वी उद्योजक, व्यावसायिक, ख्यातनाम, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, तरी सामंजस्य, सुसत्रता ह्या डिस्ट्रिक्टमध्ये नाही. अनेक वर्ष, वर्षानुवर्ष आरोप प्रत्यारोप करण्यातच आपण आपला बहुमूल्य वेळ, आपली सात्विक बुद्धी याच्यामध्येच खर्च करणार का? हा असा माझ्यासारख्या सामान्य माणसाला, सामान्य लायनला हा प्रश्न पडतो आहे. अशा सामान्य लायनचा प्रश्न भेडसावत आहे. मित्र हो, असो, ह्या गोष्टी जरी होत असतील, त्या गोष्टी त्यांना समजत नसतील किंवा कळत नसतील, तरी पण आजची जी परिस्थिती आलेली आहे, हे गिरिराजच्या माध्यमातून जे निस्वार्थी नेतृत्व आहे यांच्या माध्यमातून आपण या वर्षीचे 2021-22 चे उपप्रांतपाल 2 उमेदवार 100% नंबरी सोनं, जसं आपण म्हणतो माणसं जरी सोन्यासारखी असली तरी त्यांच्यामध्ये कॅरेटचा फरक असतो, तसं हे 100% कशी सोनं आहे. एमजेफ लायन विजयभाई हरिनारायण सारडा, एमजेफ लायन विजयभाई यांनी लायनिझमचा संकल्प केलेला आहे. त्यांनी त्याच्यासाठी एक त्रिसूत्री वचननामाही जाहीर केलेला आहे. प्रांत 32-34 D2 मधील प्रत्येक लायन मेंबरची अपेक्षा पूर्ती करणं, निस्वार्थी कार्य करणं, प्रत्येक कार्यात सकारात्मक विचारसरणी आणि पारदर्शकता असणं, अशी त्यांनी एक त्रिसूत्रीचा वचननामा तयार केलेला आहे आणि त्याप्रमाणे काम करण्याचं त्यांनी आपल्याला घोषित केलेलं आहे. त्यांचं शिक्षण ते उच्च शिक्षित आहेत, MBA फायनान्स केलेलं आहेत, ते पारंपरिक आणि ते स्वतःही एक यशस्वी उद्योजक आहेत, बिल्डिंग कंस्ट्रक्शन प्रोमोटर्स अँड बिल्डर डेव्हलपर्स, जुने ख्यातनाम कापड व्यापारी, फायनान्स फर्म, अशा वेगवेगळ्या व्यवसायातील ते यशस्वी उद्योजक आहेत. सर्व गुण संपन्न आहेत, परिपक्व लायन आहेत, नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व याची क्षमता असलेले लायन असे हे आपले विजयभाई आहेत. 2007-2021 अखंड लायनिझमचा यशस्वी प्रवास त्यांनी केलेला आहे. 2019-20 एका इलेक्शन मध्ये थोड्या मतानं, अत्यंत अल्पमतानं त्यांना अपयश आलं, परंतु त्यांनी त्याची कुठेही खंत दिली नाही, कोणाला त्याचा विचारपूस किंवा त्याबाबत कुठलीही तक्रार न करता अविरतपणे अगदी मैत्रीच्या नात्यानं, अगदी मित्रत्वाने सर्व गोष्टी घेतल्या. अत्यंत खिलाडी वृत्तीनं पराभव स्वीकारून सर्वांशी आदरानं लायनिझमचा प्रवास करीत आहेत. गेली 14 अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. अशा संयमी सुस्वभावी व्यक्तिमत्व आहे. त्यांचं व्हिजन खूप मोठं आहे. लायनिझमसाठी युनिक मार्केटिंग सिस्टम, डिजिटल पब्लिकेशन, 100% सपोर्ट टू डीजी टीम, व्हॅल्यू ॲडेड सेमिनार्स, असे खूप काही त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये व्हिजन आहेत. त्यांचं दूरदृष्टी ही अत्यंत चांगल्या प्रकारची आहेत. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप बदल करण्याबाबत त्यांनी प्रयत्न करणार आहेत. लायन्स डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर, लायन हेल्प कॉल, लायन्स कॉम्प्युटर लॅब, रिपोर्टिंग ॲप, लायन्स लिडरशिप इन्स्टिट्यूट, परमनंट प्रोजेक्ट करण्याबाबतही त्यांनी शासकीय इतर सेवा भावी संस्था यांच्याबरोबर सेवा कार्य करण्याचा मानस ठेवलेला आहे. फिजन क्लिनिक, सर्व्हिस संडे, स्पोर्टच्या बाबत, क्रिकेट किंवा इतर स्पोर्टबाबतला त्यांनाही चालना देण्याबाबत त्यांनी खूप काही केलेला आहे. असो, या त्यांच्या सर्व कार्याचा आढावा व भविष्यातील भविष्यातील कार्याच्या दूरदृष्टीचा विचार करून आपण लायन विजयभाई सारडा यांना प्रचंड बहुमताने, न भूत न भविष्य अशा मताने त्यांना विजयी करूया, यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊ अशी मी विनंती करतो. जाता जाता एकच एक वाक्य बोलतो, एक शेर बोलतो, सभी को साथ रखो लेकिन साथ में कभी स्वार्थ मत करो. सभी को साथ रखो लेकिन साथ में कभी स्वार्थ मत रखो. गलत सोच और गलत अंदाज इंसान को हर रिश्ते से गुमराह कर देता है. जय हिंद, जय लायनिझम.
धन्यवाद सुदामराव. थँक्यू. थँक्यू सुदामजी. तुमचं निस्वार्थ बोलणं नक्की सगळ्यांना भेटलेलं आहे. यानंतर मी आमंत्रित करते रिजन चेअरपर्सन मुरलीधरजी साठे यांना. नमस्कार. रामकृष्ण हरी. आदरणीय विजय भाई, राज भाई, गिरीश भाई, राजेश जी. मुरली मुरली दोन डिवाइस चालू आहेत तुमचे. सर्वांना मी वंदन आणि नमन करतो. आणि गिरीश भाईनी राजभाईनी मला जे बोलायचं होतं तिथे बरेच मुद्दे घेतले आणि सुदाम भाऊनी अतिशय धार्मिक आणि सात्विक वृत्तीनं जे बोलले त्यामुळे मला जास्त काही बोलणं राहिलं नाही. मी फक्त काही गोष्टी तुम्हाला सांगू शकतो. तर डिस्ट्रिक्टचा नेता हा बरोबरच्यांना घेऊन नेतृत्व देत असतो. अख्खं कॅबिनेट बरोबर घेतो. RCZC सिनेट बरोबर घेऊन काम करत असतो. कोणी एकटा माणूस काम करत नाही. यावर्षी काम करत असताना तुम्हाला मी माझा अनुभव सांगतो. सिनेटमधील जवळजवळ सगळेच दोन सोडून आणि रिजन चेअरमनमधील फक्त एक सोडून बाकी सगळी लोक मी आतापर्यंत राहिनीतमच्या माझ्या 15 वर्षाच्या प्रवासामध्ये कधीही RCZC सिनेटच्या लोकांनी उघड प्रचार कुठल्या उमेदवारासाठी केला नव्हता. परंतु यावर्षी हे सगळे लोक छाती ठोकपणे ओपन प्लॅटफॉर्मवर का आले त्याचं कारण असं आहे की यावर्षी आरसी आणि जेडसीची नेमणूक माननीय अभयभाईने केली. आम्ही आमचं काम उत्तमरित्या केलं आजवर. परंतु आमच्या डिस्ट्रिक्टमधल्या प्रत्येक कम्युनिकेशनला आमच्या थ्रू जाण्यापेक्षा आधी अपोजिट कॅन्डिडेटकडनं सगळ्यांना कम्युनिकेशन व्हायचं आणि आमच्या प्रत्येक कामात म्हणजे खोटा घालणं आणि प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये त्याचं नाव टाकणं ह्या गोष्टी आम्हाला देवनपासून मनाला भिडल्या भावल्या आणि त्या गोष्टीपासून आम्ही सहज नव्हतोच. अवघडलेली स्थिती आमची असल्यामुळं यावर्षी आम्ही म्हणजे ज्या जो माणूस सिनेट आणि आरसी कलिग आरसींना बरोबर घेऊ शकत नाही तो माणूस अख्खा डिस्ट्रिक्ट कॅबिनेट म्हणजे 200-300 लोकांना घेऊन कसा डिस्ट्रिक्टला नेतृत्व देऊ शकतो हे एक आपण प्रकर्षानं पाहावं. दुसरी एक गोष्ट आहे, मी 125 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या साहित्यांची मानदियाळी असलेल्या शिखर संस्थेचा एका शाखेचा अध्यक्ष आहे. साहित्य आणि संत साहित्याचा मी जास्त त्याचा अभ्यासू आहे, अभ्यास करतो. माझ्या बोलण्यामध्ये नेहमी स्पष्टता असते. परंतु साहित्यातून आणि कवितेतून जर काही समजून सांगायचं असेल तर काही बोलीभाषेतले शब्द वापरल्याशिवाय कळत नाहीये. अनेक लोकांना वाटतं माझी भाषा रप आहे. परंतु सोफिस्टिकेटेड बोलून आणि असं काही सांगून बऱ्याच गोष्टी समजत नाहीयेत. त्यामुळे मला तशी भाषा वापरावी लागते. ही भाषा मी वापरतो, मार्मिक भाषा वापरतो. त्याचा गैरसमज करून घेऊ नये. अनेक लोकांनी माझी बोलण्याची गेल्या 2 दिवसात स्तुती केली आणि काही नामांकित लोकांनी सांगितलं मुरली भाऊ तुम्ही रप बोलता. पण हा माणूस रप का बोलतो या मागची पण भूमिका आपण समजून घ्यायची असते. आमच्या रिजनमधील एक क्लब जो फायनान्शियल स्टेटस कमी जाणार होता, रिक्वेस्ट करून मी फी भरायला लावली. एकही ऍक्टिव्हिटी नाही रिजनमध्ये. झोन 2 मध्ये एकाही स्टाफ मिटिंगला ऍडवायझरीला आलेला नाही. एकाही डिस्ट्रिक्ट आणि रिजन कम्युनिकेशनला उत्तर देत नाही. एकही ऍक्टिव्हिटी करत नाही. परंतु इलेक्शन आल्यानंतर सुपारी घेऊन काहीतरी बोलायचं कोणतीही माहिती न घेता मी माझ्या रिजनमधल्या कोणत्याही क्लबकडनं आजवर 1 रुपया कॉन्ट्रीब्युशन कुठल्या ऍक्टिव्हिटीसाठी घेतलेलं नाहीये. परंतु काहीतरी फुकट लोकांची सुपारी घेऊन स्वतःची अस्तित्व झिरो असताना लोकांना मिसगाईड करणं आणि चांगल्या उमेदवाराच्या अगेन्स्ट बोलणं आणि जसा समोरचा उमेदवार खोटं बोलतो तसे त्याचे काही चेले चपाटे आहेत तेही त्या मार्गानं हा प्रचार पुढे नेत आहेत. परंतु मी छातीतोकपणे सांगतो नंबर गेम बरोबर नसेल आणि लोक साथ नसतील तर माणसाचा संयम जातो. आणि गिरीश भाईने जर सांगितलं तर वयोमानाप्रमाणे बऱ्याच गोष्टी होत राहतात. ह्या समोरच्या लोकांनी समोरच्या कॅन्डिडेटनी खोटं बोलणं टाळावं आणि त्यांच्या सपोर्टरनी मोकळ्या मनानं जे स्पष्ट आहे ते काम करणं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी मराठीत प्रचलित म्हण आहे या लोकांचं सध्या असंच चालू आहे आणि हे त्यांनी थांबवलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही 2 कॅन्डिडेटमध्ये इलेक्शन आहे हे विसरून जाता आणि पीटीजीमध्ये इलेक्शन आहे असं तुम्ही डिस्ट्रिक्टला भासवता. त्यामुळे सर्वसामान्य लायन मला खेदानं सांगा वाटतं. मी ज्यावेळी लायन्स क्लब जॉईन केलं होतं त्यावेळेचे जर मेंबर बघितले तर आज 30% मेंबर सुद्धा आपल्या संस्थेमध्ये म्हणजे आता सध्या नाही आहेत. लोक दरवर्षी जातात आणि येतात कशामुळं तर अशा घाणेरड्या राजकारणामुळे लोकांना मिसगाईड केल्यामुळं. तरी मला सगळ्यांना विनंती करायची ज्येष्ठ लोकांना माझी भाषा रप आहे परंतु सत्य आहे. सत्य कथन करण्यासाठी कुठली अलंकारिक भाषा वापरायची गरज नसते. लोकांना समजेल अशा भाषेत बोललं तर लोकांना चांगलं कळतं. म्हणून इथून पुढे प्रत्येकाने पॉझिटिव्ह बोलावं आणि 2 उमेदवारांचं कम्पॅरिझन करावं. एक उमेदवार सतत खोटं बोलणारा आणि एक उमेदवार कधीही खोटं न बोलणारा ही जर आपण एवढं जरी कम्पॅरिझन केलं तरी पुरेसं आहे. आणि एक माणूस
एका माणसाबद्दल अख्ख्या डिस्ट्रिक्ट मध्ये आमच्या उमेदवाराबद्दल एकही माणूस निगेटिव्ह बोलत नाही, ते सुदामजीने आता सांगितलं. तसं उमेदवाराबद्दल चर्चा व्हावी, उमेदवारांनी उमेदवारामध्ये इलेक्शन व्हावं, इलेक्शन जे होतं ते पीडीजी मध्ये होऊ नये याशी माझी सगळं पीडीजींना विनंती आहे. आणि लाईन जम जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर या क्लबचे मेंबरशिप जास्त आहे त्याची कमी आहे, यापेक्षा आहे ती मेंबर लाईन जम सोडून गेलं नाही पाहिजे असा माहोल तयार करण्याची जबाबदारी सर्व पीडीजी लोकांची आहे असं मला मनापासून वाटतं. आणि इलेक्शन हे इलेक्शनच्या मेरिटनीच व्हावं, एकमेकावर शिखर फेक करून कुठे कधीही कुठलं इलेक्शन जिंकलं जात नाही या मताचा मी आहे. मी आता जास्त काही बोलत नाही, विजयभाईंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि 110% विजयभाईंचा विजय होणार आहे याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. आणि आपल्या सर्वांच्या साथीने साक्षीने विजयभाईंचा विजय आपण 24 तारखेनंतर मोठ्या जल्लोषात साजरा करू. विजयभाईंना शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू मुरली भाऊ. थँक्यू. थँक्यू साठे सर. यानंतर मी आमंत्रित करते रिजन चेअरपर्सन लाईन मनोजी बळगड यांना. सर अनम्यूट करा. अनम्यूट करा. नमस्कार. येतोय आवाज? येतोय येतोय. व्हीडीसी 2 चे उमेदवार लायन विजयभाई सारडा यांच्या प्रेझेंटेशन साठी उपस्थित सर्व लायन मेंबर, आताच आपल्याला मुरली भाऊंनी सांगितलं की आपला लीडर कसा असावा याची जर प्रचिती पाहिजे असेल तर ह्या वर्षी मी रिजन चेअरमन असताना कोविडच्या काळात ऍक्टिव्हिटी करताना आपली डिस्ट्रिक्ट गव्हर्नरनी सांगितली फर्स्ट ऍक्टिव्हिटी आपल्याला जो करोना सन्मान होता. आमचे क्लब जे आहेत माझ्या रिजन मधले काही क्लब हे दुर्गम भागात किंवा लांब लांब आहेत, तर त्यापर्यंत जे काही डिस्ट्रिक्टचे सर्टिफिकेट आहेत ते पोहोचत नव्हते. मी जेव्हाबी विजयभाईंना फोन केला तर ते कसे मिळतील याच्याकरता त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे प्रयत्न करून 1 तारखेपर्यंत ते आमच्या हातात कसे पोहोचतील आणि त्याच्याकरता लागणारी जी काही मदत आहे ती त्यांनी आम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस केली, कुठल्याही प्रकारे कधी अडचण न देता अडचण न करता त्यांनी आम्हाला दिली. मग ती ऑक्टोबर सर्व्हिस वीक मध्ये असू द्यात किंवा जुलैमध्ये कोरोना वॉरियर सन्मानच्या दरम्यान असू द्यात, असा माणूस ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपण फोन करतो आणि आपल्याला मदत पाहिजे त्यावेळेस किंवा ज्यावेळेस आपल्याला काही काम करायचंय ते काम करताना आपण ज्यावेळेस बी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची मदत मागतो तो देतो. नक्कीच आपल्याकडे नेता आपला हा असा असावा. त्यांचे जर आपण विजन पाहिलं तर एकदम सुंदर असं त्यांनी एक त्यांचा पाथ बनवून ठेवलेला आहे की जेणेकरून प्रत्येकाला उद्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटीमध्ये पण प्रत्येकाला जसं त्यांनी सांगितलं की फक्तच काही क्रिकेट सगळेच खेळतात असं नाही, काही लोकांना टेबल टेनिस असू द्यात कॅरम असू द्यात किंवा चेस असू द्यात याच्यामध्ये इंटरेस्ट असतो, त्या सगळ्यांचा इंटरेस्ट डेव्हलप करण्याचं काम लायनिझमच्या मार्फत, कारण लायनिझम बरोबर सर्व्हिस बरोबरही एन्जॉयमेंट थोडी जी पाहिजे ती देण्याचं काम तुम्ही करण्याचं मानस करताय. खूप सुंदर वाटलं विजयभाई ते ऐकून, कारण हा एकत्र येण्याकरता एक खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म आपल्याला तयार होणार आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की समोरचा उमेदवार काय जे बोलतोय, मला स्वतःला सुद्धा एक वाईट अनुभव आहे जसं मुरली भाऊंनी सांगितलं ते की प्रत्येक गोष्टीमध्ये मिसकम्युनिकेशन करून आमच्यामध्ये कुठे वाद होतील का किंवा वाद करण्याचा प्रयत्न करणे हा मला स्वतःला सुद्धा एक अनुभव आलेला आहे, ज्याचा मी स्वतः डिस्ट्रिक्ट गव्हर्नरना हे त्यांचं जे त्याची एक तक्रार त्यांना सांगितली आणि समोरासमोर बसून तो क्लिअर करून घेतला. म्हणजे प्रत्येक गोष्ट खोटं बोलायचं किंवा खोटं बोलून मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करायची हा अनुभव मला सुद्धा स्वतःला त्याचा मी स्वतः सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळं असा माणूस का जो माणूस आपल्याला प्रत्येक पदोपदी मदत करतो का आपल्या प्रत्येक गोष्टीला त्या विचारपूर्वक त्याला रस्ता देतो असा माणूस आपल्याला पाहिजे याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे, 100% विचार केला पाहिजे. विजयभाई तुम्ही जे काही सांगितलेलं आहे तुम्ही जे काही दाखवलेलं आहे ते अतिशय सत्य आहे किंवा जे होण्यासारखं आहे ते आम्ही पाहिलेलं आहे, त्यामुळंच आम्ही सगळेही तुमच्या बरोबर आहे आणि तुमचा विजय हा नक्की आहे 100% आहे. 24 तारखेनंतर तो आपल्याला जल्लोषात साजरा करायचा आहे ही 100% आपल्या सगळ्यांची मनातली इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू मनोज. अनम्यूट. थँक्यू मनोजी. यानंतर मी आमंत्रित करते ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी. सर
ज्यांना कोणाला शुभेच्छा द्यायचे असतील, बोलायचं असेल, ते स्वतः बोलू शकता अनम्यूट करून. एका वेळेला फक्त एकच प्लीज. हॅलो 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 हॅलो. बोला सत्कर साहेब. बोला साहेब. साहेब मी सातकर बोलतोय. हॅलो. हा बोला, ऐकायला येते, बोला. सर्व मान्यवर उपस्थित लाइनिजमचे पदाधिकारी, विजयबाईंचा विजय 100% झालेला आहे, विजयाचा विजय झालेला आहे. आमचा संपूर्ण लायन्स क्लब चाकण सफायर पूर्ण तुमच्या पाठीशी आहे. संतोष सोनावण्यासारखा तुमच्या भिंती सारखा तुमच्या पाठीमाग आहे. आम्ही संपूर्ण पाठीमा तुमच्या माग आहेच. भीमाशंकर चा आशीर्वाद आहेच. भीमाशंकरच्या कृपेने तुम्ही विजयाचा विजय झालेला आहे. 100% विजय. थँक्यू थँक्यू रवी भाऊ. बोला सुनील. हा बोला. अनम्यूट आहे. बोला. अनम्यूट आहे माझा. हो हो येतोय आवाज. बोला. मी लायन्स सुनील पारेख, लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी. आता मी मंत्रमुग्ध होऊन गिरीशबाईंचं, राजबाईंचं सगळ्यांचं ऐकलं, म्हणजे आता पुढचीला घाम आलेला इथपर्यंत ऐकलेलं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे गिरीशबाईंना आणि राजबाईंना, म्हणजे जे सर्व डिस्ट्रिक्टमध्ये ऐकतायत बघतायत, त्यांना माझा एकच प्रश्न आहे की हे आता कोरोनाची महामारी चालू आहे, याला काही अंत नाहीये. तसं आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये इलेक्शन आहे, यालाही काही अंत नाहीये. तर आता हे थांबणार केव्हा? आता हे मी आकडे ऐकतो 50 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी, म्हणजे माझ्यासारख्या गरीब लायनला हे खूप मोठे आकडे येते. आणि हे आकडे ऐकूनच घाम येतो इथं आम्हाला. हे म्हणजे हे कधी थांबणार? की हे आता मी ऐकलं परवा, म्हणजे खरं असेल खोटं असेल माहित नाही, की विजयबाईंनी गेल्या वेळेस 50 लाख रुपये खर्च केले. अरे 50 लाख रुपये कमी अमाऊंट नाही, खाण्याची गोष्ट आहे काही? आज हे 50 लाख रुपये तुम्ही डिस्ट्रिक्ट मध्ये द्या, एखाद्या ऍक्टिव्हिटीला द्या. हे इलेक्शन मध्ये राहण्या, मी कुणाचाही प्रचार करत नाहीये, म्हणजे डोंट बी मिसअंडरस्टँड. ह्याच्यामध्ये कसं आहे की हे आज हे पैसे जे आहेत, हे आपण तुम्ही एखाद्या गरीब लोकांच्यासाठी ऍक्टिव्हिटी करता वापरा ना. ह्याच्यामध्ये वादविवाद वगैरे हे सगळं चालतच राहणार आहे, पण इलेक्शन संपल्यानंतर सुद्धा हे वाद चालू राहतात, हे योग्य नाहीये. आणि याच्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे, आपल्या या वादामुळे किंवा ह्याच्यामुळे, माझा कमी अभ्यास असेल, ह्याच्यामध्ये सिनियर लायन 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हे खूप आहेत. आमच्या क्लबमध्ये सुद्धा 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत. परंतु कसं आहे माहितीये का, की ह्याचे परिणाम आपल्या क्लब, मेरा चार्जर ला ना प्लीज, याच्यामध्ये आपल्या क्लबवर परिणाम व्हायला लागलेला आहे, मेंबर्सवर परिणाम होतो आहे, आणि जे आता नवीन मेंबर्स आलेले आहेत त्यांच्यावरही खूप मोठे परिणाम व्हायला लागलेले आहेत. हे ऐकूनच लोक क्लब सोडायला लागलेले आहेत, हे योग्य नाहीये, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आता मी काही मुद्दे काढलेले काही मेंबर्स, तर आता गिरीशबाईंनी आता सांगितलं किंवा म्हणजे ऐकलं मी, की राजबाई आणि गिरीशबाईंच की आमच्या अंगावर धावून आले, आमकं झालं. हे अंगावर धावून आले वगैरे हे कुणाच्या गोष्टी आहेत? हे खालच्या गोष्टी झाल्या या. हे आपल्या डिस्ट्रिक्टला हे शोभा देत नाहीये, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. म्हणजे कुणाला पटो न पटो, मला फार कमी वर्ष झालेली आहेत, माझं 11वं वर्ष आहे लायनिजम मधलं, पण मी 11 वर्षांमध्ये पाहिलेलं आहे की आमच्या बीएल जोशी सर सुद्धा इलेक्शनला उभे होते, त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर खूप फिरलो आहे कॅम्पेनिंगच्या वेळेला, की पाहिलेलं आहे. त्यावेळेस सुद्धा मला इतकं कधी जाणवलं नाही, पण ह्या 2 वर्षांमध्ये खूपच काय जाणवलेलं आहे. त्यामुळे हे अंगावर धावून जाणं वगैरे आपल्या डिस्ट्रिक्टला शोभा देत नाहीये. म्हणून बोला. हा महत्वाचं नाही, सॉरी, म्हणजे मी थोडस बोलून गेलो असेल. तर आता एका डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स मध्ये तर आपल्या इथं पोलीस आले होते, हे पण योग्य नाहीये. श्रेयस त्यांना बोलून द्या ना, व्यवस्थित बोलतायत ते. हा सॉरी, नाही श्रेयसनी नाही थांबवलं, दुसऱ्यांनीच थांबवलं. श्रेयसनी नाही थांबवलं. गिरीशबाई बोलू शकतो ना? 100%. माझं म्हणणं एवढंच आहे की आता आपला जो डिस्ट्रिक्ट आता चांगल्या लेवलमध्ये आहे, चांगल्या नावाने आहे, 3-2-3-4 D2 हा जो डिस्ट्रिक्ट आहे,
हा इलेक्शनमुळं किंवा या त्या फालतू गोष्टीमुळं कुठं खराब व्हायला नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि हे म्हणूनच आता मी शेवटचं वाक्य असंच म्हणेन, अरे कुठं नेऊन ठेवला आपला डिस्ट्रिक्ट 3-2, 3-4, D-2 असं माझ म्हणजे गैरसमज कोणी करून घेऊ नये, पण माझं असं वैयक्तिक मत आहे की या पुढं अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. हे सर्वांनी विचार करावा. मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सुनीलजी. सागर भाऊ बोलले बोलू इच्छित. सागर भाऊ सर. हा बोला. हॅलो. हा बोला, आवाज येतोय तुमचा. नमस्कार सर. तर आता सुनील भाऊ जे बोलले त्याबद्दल मला एक पॉइंट असं बोलायचं आहे की इलेक्शन म्हणून एक बँकवेट म्हणा किंवा एक गेट टुगेदर एक ठीक आहे, पण खरोखर जर असं अवास्तव खर्च होत असेल इलेक्शनच्या नावाखाली तर तो नको व्हायला असं मला वैयक्तिक वाटतंय. डिडे आपण अजून एक एक्सक्लुसिव्ह ओनली टॉक फॉर पीएसटी एन आपण एक लावू, कारण की काही मेसेजेस येत आहेत की गिरीश भाई लोकांचे मेसेज आहेत की 7:30 ते 9:30 पर्यंत झालेत तर थोडा लोकांचं बरोबर 100%. आणि आपल्याला इलेक्शन खर्च कमीच करायचा म्हणून आपण ऑनलाईनची डिमांड केली होती आपल्या यांच्याकडं अभयभाई शास्त्रींकडं प्रांतपालांकडं, तर समोरच्यांनी प्रेशर टाकला की फिजिकल घ्या फिजिकल घ्या म्हणजे खर्च करायला लावा असा हा प्रकार होता, म्हणून आपल्याला खर्च कमीच करायचा आहे. तर आपण एक मेरी सुनो म्हणजे आय वॉन्ट टू से असं आपण एक वेगळा एक आपण मीटिंग घेऊ आणि त्यामध्ये सगळे बोलतील. येस विनीता मॅडम वोट ऑफ थँक्स. मित्रांनो विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सगळ्यांच्या मनात अनेक भावना आहेत प्रश्न आहेत पण त्याला आपण एक वेगळं व्यासपीठ आपण देऊ आणि ते पॉझिटिव्हच असेल. पर्दाफाश या अननॉन जे अनपार्लिमेंटरी टायटल्स आहेत तशातलं काही नसेल. राजकीय बात ही करेंगे हम. एक मिनिट राजभाई. हा एक सेकंद मगाच बोलू शकतो. बोला ना सर. मगाच्या बोलण्यामध्ये राहून गेलं. विजयभाईंना माझ्या तर्फे आणि माझ्या क्लब तर्फे हार्दिक शुभेच्छा देण्याचं राहून गेलं, त्याबद्दल मी माफी मागतो. नाही नाही अरे कन्सिडर केलं. पाठिंबा द्या पाठिंबा. आम्हाला यावर्षी सगळ्या सुनीलचा पाठिंबाच आहे पीसीएमसी मधून. मित्रांनो आज विजयभाई साडांच्या या पीसीएमसी प्रेझेंटेशन साठी उपस्थित आपण सर्व लायन मित्र एमसीसी गिरीशजी पाच डिस्ट्रिक्ट सर्व उपस्थित पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लाईन राजबी लाईन जितेंद्रभाई लाईन मिलिंदजी पोफळे लाईन बीएल राजेशजी कोठावले सर्व आरसी झेडसी आणि उपस्थित आमचे समर्थक या सर्वांचे मी मनापासून आभार मानते कॅम्पेन टीमच्या वतीने. आणि तुमची साथ अशीच आमच्या बरोबर असेल 24 तारखेलाही असं आम्ही गृहीत धरतो. धन्यवाद. संकल्प बोल के हम तो निकल पड़े हरिद्वार खोल के गगन कहे विजय भव विजय भव धन्यवाद सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद तुमची राऊंड खूप छान. विजय भव विजय भाऊ ऑल द बेस्ट. एक नंबर ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू छान तुमच्या सगळ्यांचं प्रेम साथ आशीर्वाद असेच राहून द्या हीच विनंती. अंजली भाई हसतायत म्हणजे विजय पक्का आहे. विजय भाई बहुत बहुत शुभकामनाएं और विजय आपका पक्का है. यस थैंक यू सर. थैंक यू ऑल द बेस्ट विजय सर.